हर्षाली सुकेच हर्षो सुकेच ओळखून येणार. अरे रक्षाला अनम्यूट कर रे. आवाज येतोय माझा सगळ्यांना? हो येतोय येतोय येतोय. नेहा मेहताला पण अनम्यूट कर. डन. बाबांना पण सांगा खाली माझ्या फोनवरती काही मेसेज वगैरे. हर्षू हर्षू आवाज येतोय? हा येतोय बोल. करायचं चालू? चालू करायचं? हो हो हो. नमस्कार, मी हर्षदा रोहन शेठ महाडवरून. गुड मॉर्निंग, सुप्रभात. योग दिवसानिमित्त आपण सर्व भेटतोय. सर्वांचंच आज योग सेशन मध्ये स्वागत आहे. भारतात निर्माण झालेला योग कामाच्या व्यस्ततेत आपण विसरत चाललोय, पण जेव्हा परदेशात त्याला महत्व आले तर तो पुन्हा आपण स्वीकारला. आता मात्र खात्री आहे की आपल्या युवा पिढीकडून प्रशिक्षित अशा माझ्या बंधू भगिनींकडून आपल्याला तो शिकवला जातोय. अशाच पुण्याहून नैनाताई, रक्षा, डोंबोलीहून हर्षाली, महाडच्या मिनलताई, अशाच अनेक उदाहरणं आहेत. असाच एक उमदा व्यक्तिमत्व योगाचे महत्व आणि प्रशिक्षण दाखवणार आहे. ते आहेत पुणे निगडी येथील श्री सुकेत प्रवीण शहा. त्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. क्रीडा संकुल म्हणजेच खेळाच्या विशेष शाळेत शिक्षण घेतले. कालच आपल्याला सन्माननीय किशोरबाई यांनी सांगितले की ज्यात आवड त्यात प्रावीण्य मिळवा. तेच सुकेतने अवलंबले. मल्लखांब, खो खो, त्यासोबतच त्यांनी योगाचे औपचारिक शिक्षण मेडिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा इन योगा पूर्ण केले. कायमच राष्ट्रीय पातळीवर पारितोषिके व आंतरराष्ट्रीय पातळीवर 15 सुवर्ण पदकांनी सन्मानित केले गेले आहे. 16 वर्षापासूनचा योगाचा असलेला अनुभव आता आपण पाहणारच आहोत. अनेक स्पर्धांचे योग परीक्षक म्हणून ते कार्यरत असतात. त्यांना जवळजवळ 100 अधिक प्रमाणपत्र, 28 ट्रॉफी, 100 अधिक पदकांनी सन्मानित केले आहे. अशाच योग मास्टर सुकेतचे मी कोकण विशानेमा ज्ञाती मंडळ झूम ऍपवरील सेशन मध्ये योग दिनादिवशी स्वागत करते. यापुढे रक्षा व हर्षालीच ओळख करून देईल नेहा. थँक्यू. करा योगा नाहीतर फुगा. हॅलो, आवाज येतोय माझा? हा येतोय बोल. थँक्यू हर्षताई. सर्वांना जय श्री कृष्ण. अ व्हेरी गुड मॉर्निंग. विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी इंटरनॅशनल योगा डे. आज आपल्याला योगाच्या बाबतीत मार्गदर्शन करायला सुकेत सोबत सौ रक्षा आणि सौ हर्षाली या दोघी उपस्थित आहे. त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी मला दिली आहे. फर्स्टली आय स्टार्ट विथ रक्षा. सौ रक्षा हिरेन शहा ही आमच्या महाडची सुकन्या. तिचं 10वी पर्यंत शिक्षण महाड येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ती पुण्यात गेली. अहो, खरं तर ते फक्त शिक्षण नव्हते तर आयुष्याची उंच भरारी घेण्यासाठी ती पुण्याला गेली. पुण्यात बीकॉम पूर्ण केलं आणि त्यानंतर एमबीए इन एचआर केलं. 2 वर्ष पुण्यात जॉबही करत होती. सध्या आत्मनिर्भर ऐकू येतोय ना? हा बोल.
सध्या आत्मनिर्भर शब्दाची जादू आहे, पण सौरक्षाने लग्ना अगोदरच आत्मनिर्भर होण्यासाठी आणि स्त्री ही कोणत्याही बाबतीत कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी पावलं उचलली होती। लग्ना अगोदरच तिने जिद्दीने गल्फ कंट्री बहरीन येथे नोकरीला जाण्याचा अनुभव प्राप्त केला आहे। 2010 मध्ये लग्न करून ती यूएसला शिफ्ट झाली। यूएस मध्ये असतानाही ती 2.5 वर्ष जॉब करत होती। आई झाल्यानंतर तिला योगामध्ये इंटरेस्ट आला। पोस्ट डिलिव्हरी आपण आपल्या स्वतःला कसं मेंटेन करायचं यासाठी तिने योगा सुरू केले। हाच तिचा टर्निंग पॉइंट ठरला। जसं हर्षुताईने सांगितलं की योगा हे आपल्या भारताची कन्सेप्ट असून हे बाहेर फॉरेन कंट्री मध्ये जास्त इम्प्लिमेंट केले जाते हे तिलाही जाणवलं। आणि सुरुवातीला तिने योगा ऍज अ हॉबी म्हणून स्वतःसाठी चालू ठेवले। भारतात परतल्यानंतर तिने योगा ही फक्त आवड न ठेवता पूर्ण वेळ योगासाठी वाहून घेतले। 2015 मध्ये तिने पतंजली मधून सर्टिफिकेट प्रोफेशनल कोर्स कम्प्लीट केला आणि त्यानंतर स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी ऑफ योगा मधून योगा प्रोफेशनल कोर्स सर्टिफिकेशन केलं। पुण्या इथं हिंजडी सारख्या वेल नोन एरिया मध्ये योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करते। वाकड इथं योगा अँड स्टुडिओ मध्येही ती लेडीज स्पेशल योगा ट्रेनर आहे। तिला अनेक गोष्टींची आवड आहे, त्यात उल्लेखनीय अनेक पदार्थ बनवणे आणि खाणे। आय मस्ट से बटन डेझर्ट मी आता जर कोणाला वाटत आवाज आता जर कोणाला वाटत नेहा आवाज ब्रेक होतो तुझा। नेट इश्यू आहे, नेट इश्यू। हॅलो, नेहा लॅपटॉप घेतलाय का मोबाईल घेतलाय? मोबाईल आज रेंज कमी आहे। आयपॅड वर वायफाय कनेक्टेड आहे। ठीक आहे, बोल। हा कर कंटिन्यू कर। अजून की नाही कर कंटिन्यू कर। हॅलो, हा बोल ने आता बोल येतोय आता? हो सौरक्षाताईला अनेक गोष्टींची आवड आहे, त्यात उल्लेखनीय म्हणजे अनेक पदार्थ बनवणे आणि खाणे। आय मस्ट से शी इज एक्सपर्ट इन डेझर्ट मेकिंग। आता जर कोणाला वाटत असेल की रक्षा जास्त प्रमाणात खात नसेल, ती खूप मेंटेन आहे म्हणून, तर ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि ही कमाल योगाचीच आहे असं बोलायला मी रक्षाताईला लहानपणापासूनच ओळखते। आम्ही खूपदा भेटतही असतो, पण तिच्याकडून योगा शिकण्याचा काही मुहूर्तापर्यंत लागला नव्हता। आज झूम सेशनमुळे तो योग सुद्धा जुळून येत आहे, ते सुद्धा आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी। हे माझं भाग्यच आहे। ऑल दी बेस्ट रक्षिताई। आता आपण आपल्या थर्ड स्पीकर सौ हर्षाली प्रसन्न मेहता डोंबिवली हिचा परिचय करून घेऊया। हॅलो हर्षाली, वॉर्म वेलकम टू वेस्ट विशानिमा समाज। सौ हर्षाली प्रसन्न मेहता आपल्या समाजातील नवीन सून समाजामध्ये आणि युवा मंच मतदारांचं स्वागत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनामुळे आपण असलेल्या लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये तिच्या लग्नात सर्वांना सहभागी होता यावे यासाठी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून झूम ऍप वर झाले आणि आपण सर्वांनी ते आपापल्या घरी बसून एन्जॉयही केले। कॉंग्रॅच्युलेशन ऑन दॅट अँड वी अप्रिशिएट युअर डिसिजन। सौ हर्षाली मेहता ही डोंबिवलीची सून मूळ कर्जतची। ती एक भरतनाट्यम क्लासिकल डान्सर आहे। भरतनाट्यम मध्ये विशारद पदवी संपादन केली आहे, तसेच नृत्यालंकारच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत आहे। तिचं ग्रॅज्युएशन BA इन इकॉनॉमिक्स झालेलं आहे। लहानपणापासून विविध कलांमध्ये रुची असल्याने कथक व शास्त्रीय संगीतासारख्या कलांचा अभ्यास केला आहे, तसेच जर्मन भाषेचा देखील तिला ज्ञान आहे। लहानपणापासून अभिनय, नृत्य, भरतनाट्यम व शालेय शिक्षणात विविध स्थानांवर पारितोषिक मिळवलेले आहेत। खास करून भरतनाट्यमच्या विशादत 7 वर्ष प्रथम क्रमांकाने यश संपादन केलेले आहे।
घरात आई वडिलांना योगाची आवड असल्याने तिलाही लहानपणापासून योगाची आवड निर्माण झाली. सौ हर्षाली मेहता हिने अंबिका योग कुटीर मधून योगाचे शिक्षण घेतलं आहे. विविध प्रकारचे योगा ती लीलाय करते. योगा ही तिची आवड आहे आणि ती आवड तिने उत्तम प्रकारे जोपासलेली आहे. तिला इंटरनॅशनल योगा ट्रेनिंग ही घेण्यास इच्छा आहे. भरतनाट्यम व योगाचे स्वतः क्लासेस चालवते. ती तिचे सासरे मुंबई विशानिमाचे अध्यक्ष चिमन काका यांच्या पावलांवर पाऊल ठेवून समाज कार्यात आगी होत आहे. जणू दुधात साखर जशी लगेच विरघळते तशी हर्षाली समाज लगात लगेच एकरूप झाली. वेलकम अगेन एंड विशिंग यू ऑल दी व्हेरी बेस्ट फॉर फ्युचर एज वेल एज फॉर दिस सेशन. थँक यू. ओव्हर यू सुकेत दादा. छान हर्षाली नेहा दोघी छान मस्त बोलल्या. हर्षाली कांचन बाबींच्या पावलावर पाऊल ठेवते असं दिसतंय. सगळ्यात महत्वाचं योगा डेच्या निमित्ताने युवा मंच सकाळी लवकर उठलेला दिसतो. अगदी एलियाओ सुकेत ऑल दी बेस्ट स्टार्ट. थँक्यू. तर चालू करायचं. हा अंधार येतोय. लेट चालू करूया. सुकेच्या बॅकग्राऊंड अंधार येतोय. आवाज येतो ना सगळ्यांना व्यवस्थित आणि व्हिडिओ पण आहे ना. येतोय येतोय आवाज येतोय. तुझा गायत्रीची सावली पडली तुझ्यावर. अंधार दिसतोय का? थोडं व्ह्यू चेंज करू का? अँगल चेंज करायला लागेल. पूर्ण ऑपोजिट आहे. उलट व्हायला लागेल. उलट किंवा मागे जायला लागेल थोडस. मी हे करेल ना. मी करतो ना. दाखवले का तुला? लिहून घ्यायचं असेल तर पेन घेऊन बस. मधल्या कागदावर लिहि. खात्री कर नाही तर फोन करून. हा आता ओके. सगळ्या कुणाचे प्रश्न? सगळ्यांना जय श्री कृष्ण आणि गुड मॉर्निंग. संडेचा दिवस असून एवढ्या सकाळी आपण सगळेजण आलात. चांगल्या संख्येने आलात त्याबद्दल फार चांगलं वाटतंय अगदी. आणि योगा डे निमित्त आपण सगळे एकत्र आलो फार आनंदाची बातमी. तर आजच्या सेशनची सुरुवात आपण ओंकार आणि प्रार्थनेने करणार आहे. तर सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी ताट बसावे. पाठीचा कारण ताट. तीन ओंकार म्हणणार आहे त्यापाठोपाठ प्रार्थना. अलगत मिटलेले ओंकार म्हणायचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत ओंकार म्हणायचा पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरं मुनीना पतञ्जलिं प्राञ्जलिनां तोऽस्मि. सुरुवातीला आपण ओंकार यासाठी घेतला. आपलं मन एकाग्र झालं पाहिजे. त्यानंतर जी प्रार्थना सांगितली त्यामध्ये आपले जे ऋषी मुनी आहेत पतंजली ऋषी त्यांनी योगाचा जो अर्थ सांगितला जे योगशास्त्र निर्माण केलं ज्यात आपली शारीरिक बौद्धिक जी आपली विकास होतो तर त्यासाठी आपण त्यांना एक वंदना म्हणून आपण एक प्रार्थना मांडली. 2014 साली नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योग दिन करावा असं सर्व जगापुढे मांडलं आणि त्याला मान्यता देखील मिळाली. आज फक्त भारतात नाही तर जगात सगळीकडे योगा केला जातो. भारतात पण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या साईडला सिक्कीम पासून अगदी गुजरात पर्यंत भारतात सगळीकडे केला जातो. इव्हन आज सकाळी जर का तुम्ही न्यूजला बघितलं असेल तर आपले जवान देखील तिथं योगा करत होते.
तर हे सगळं बघून एक अभिमान वाटतो. म्हणजे आपली जी संस्कृती आहे आज केवळ भारतात न राहता पूर्ण जगात गेली आहे. इवन आपल्या भगवद्गीतेमध्ये देखील योगाचे महत्व सांगितलं आहे. आजचाच दिवस का निवडला तर ह्या मागचं थोडं कारण असं की 365 दिवसांपैकी आजचा दिवस सगळ्यात मोठा असतो. म्हणजे आज दिवस मोठा असतो, सूर्यप्रकाश जास्ती काळ असतो आणि रात्राची कमी असते. तर आजचा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला. योगाचे फायदे तर आपले तसे सगळ्यांना माहितीच आहेत, पण मी काही सांगू इच्छितो. योगामुळे आपला फक्त शारीरिक नाही मानसिक देखील विकास होतो. म्हणजे तुमचं शरीर चांगलं असेल आणि मनामध्ये जर का डिप्रेशन असेल तर तुम्ही सुखी राहू शकत नाही. ते जर का तुमचं मन चांगलं असेल आणि शरीर एकदम सुदृढ नसेल तरी तुम्ही सुखी राहू शकत नाही. तर दोघांचा समतोल योग म्हणजे काय, जोडणे. आज आपण जे जोडलं गेलोय तो देखील एक योगा आहे. योगामध्ये बरेचसे आजार आपले दूर होतात. म्हणजे आजकालची जी लाईफस्टाईल आहे, काम जनरली बसूनच असतं, तर त्यामुळे ओबेसिटी, पाठदुखी, कंबरदुखी, त्यानंतर बीपी, डायबिटीस असे जे काही रोग आहेत ते म्हणजे दूर होण्यास मदत होते. तर त्यासाठी योगा फक्त आजच्या दिवसापुरता न करता, म्हणजे आज योगा डे आहे त्यामुळे सकाळी उठलोय आणि योगा करतोय असं नाही, तर आपला एव्हरी डे शुड बी योगा डे. जे रोज आपण दिवसातले अर्धा तास जरी काढला तरी सफिशियंट आहे. आणि योगासाठी कसं, कुठं बाहेर जावं लागत नाही. एक 6x7 फक्त जागा असेल तरी त्यात आपण करू शकतो. म्हणजे जसं बाकी खेळासाठी किंवा ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला काही खर्च करावा लागतो, यासाठी काही इन्व्हेस्टमेंट नाही. इवन म्हणजे तुम्हाला रनिंग करायचं असेल तर त्यासाठी शूज घ्या किंवा अजून काही घ्या. योगासाठी तुम्हाला 6x6 एक जागा पाहिजे, त्या जागेमध्ये तुम्ही करू शकता काही खर्च न करता. तर एकंदरीत आज सगळं आपण जमलोय, तर असं मला वाटतं की आपण सर्वांनी आज योगा केला पाहिजे. नुसतं ऑडिओ व्हिडिओ न बघता सर्वांनी सोबत जो काय आपण पुढे योगा करणार आहे तर तो देखील केला पाहिजे, तर तो खऱ्या अर्थाने आपला योग दिवस राहील. योगामुळे तर आपलं जे म्हणजे लहान मुलांसाठी पण चांगला फायदा आहे. कॉन्सन्ट्रेशन वाढतं, प्लस योगामुळे आपलं दीर्घ आयुष्य पण बनतो आपण. असे अनेक फायदे आहेत, म्हणजे जेवढे आपण सांगू तेवढे कमी आहेत. तर आता आपण वॉर्मअप ला सुरुवात करूयात. कुठलाही क्रीडा प्रकार करताना किंवा योगा करताना थोडा बेसिक एक वॉर्मअप असला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठली इंजुरी नाही झाली पाहिजे. तर सगळ्यांना विनंती करेल, सगळे जागेवर उभे राहिले तरी बरं होईल. जागेवर सगळ्यांनी उभं राहायचं. सगळ्यांना क्लिअर दिसतोय मी? आशिष भाई आवाज येतोय? क्लिअर दिसतोय का? आपल्याला पण विनंती, आपण पण जर का केला तर फार आनंद होईल. हो, 2 मिनिट. स्टार्ट कर सुकेत, मी करतो जॉईन. ओके, रेडी? सगळे उभे असते, दोन्ही हात मागे स्ट्रेच या पद्धतीने मागे हात फेटून घ्यायचे. आपण टॉप टू बॉटम म्हणजे नेक पासून पायाच्या घोट्यापर्यंत जनरली वॉक करतात, पण आपण वेळेअभावी थोडासा स्किप करू. जेवढा आपल्याला शक्य होईल तेवढा करूया. सगळ्यात पहिले मानेचा व्यायाम करणार आहे. मान लेफ्ट right, left, right, left, right, change up and down, up, down, up, down, up, down, change the way up come river, on down you go there. बरेच जण आता फक्त मला बघताना दिसत आहेत, जर का केलं तर फार आनंद होईल. नेक रोटेशन करायचं 360 degree.
Change hand rotation. सगळ्यांना करताना बघता करताना बघतोय तर आनंद वाटतोय का? रिवर्स चेंज बॅक लेफ्ट मागे टाळी बाजवायची चेंज हँड्स अप अँड डाऊन चेंज दोन्ही हात कमरेवर कमर फिरवायची जेवढा मोठा सर्कल करता येईल सर्कल करायचा रिवर्स चेंज अप अँड डाऊन दोन्ही हात कमरेवर पुढे वागायचं वन पुढे वागायचं टू क्रॉस घेत वर थ्री मागे वागायचं फोर परत एकदा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर चेंज दोन्ही पायामध्ये पुढे सांगतर कंबरेत न वळायचंय श्वास सोडत मागे वळायचंय एकदा डावीकडे तर उजवीकडे श्वास सोडायचा श्वास जेवढा सोडायचा सोडत राहायचं चेंज उजवा पायावर पायाचा घोटा फिरवायचा टो रोटेशन करायचं रिव्हर्स चेंज दुसरा पाय रिव्हर्स ओके आपण जसं सांगितलं तसं बेसिक वॉर्मअप झालंय यानंतर सूर्यनमस्कार करणार आहे सूर्यनमस्कार हा एक सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे यामध्ये तुमच्या पायाचा घोट्यापासून अगदी डोक्याच्या शेंड्यापर्यंत प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतो त्यामुळे सर्वांग सुंदर असा व्यायाम प्रकार म्हणतात सूर्यनमस्कारात जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक नमस्कार करण्याच्या आधी 12 मंत्र असतात हे 12 मंत्र म्हणजे सूर्याची 12 नावे मित्र रवी सूर्य भानु खगपूर्ण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवित्रू अर्क आणि भास्कर ही 12 नावं आपण प्रत्येक मंत्राच्या प्रत्येक सूर्यनमस्काराच्या आधी म्हणतो आणि त्याच्या आधी ओंकार देखील आपण यात म्हणजे आपण सूर्यनमस्कार सूर्यदेवाची उपासना पण होते आणि यात व्यायाम पण होतो तर आपण सगळे सूर्यनमस्कार करणार आहे तीनच सूर्यनमस्कार आता आपण करणार आहे पाय जुळलेले असतील दोन्ही हाताचा नमस्कार त्यानंतर कोपरे एका रेषेमध्ये डोळे अलगत मिटलेले ज्यांचं अनम्यूट आहे त्यांनी सोबत मंत्र म्हणला तरी चालेल ओम मित्राय नमः एक श्वास घे हात वर घ्यायचे जेवढा आपल्याला मागे वागता येईल मागे वागायचंय दोन श्वास सोडत पुढे वागायचंय सूर्यनमस्कार करताना श्वासाकडे पण लक्ष द्यायचंय तीन उजवा पाय मागे नजर वर चार ताठ तिरकी अवस्था घसरगुंडीप्रमाणे नजर 3 ते 4 फूट समोर पाच गुडघे टेकायचे छाती आणि कपाळ श्वास सोडत खाली द्यायचंय सहा श्वास घ्यायचा आहे भुजंगासन मान मागे खांदे मागे सात श्वास रोखून ठेवायचा आठ श्वास रोखून ठेवलेला नऊ श्वास सोडायचा आहे दहा श्वास घेतो
आता काही ठिकाणी 10 अकाउंटचा करतात, काही ठिकाणी 12 अकाउंटचा करतात. तर आपण 10 अकाउंटचा जो सूर्यनमस्कार आहे तो केला असतो. दुसरा मंत्र ओम रवये नमः. एक दोन श्वास सोडायचा आहे, तीन दोबार मागे श्वास घ्यायचा आहे, चार श्वास रोखून ठेवायचा आहे, पाच श्वास सोडत खाली, सहा श्वास घ्यायचा आहे, सात श्वास रोखून ठेवायचा, आठ श्वास रोखून ठेवायचा, नऊ श्वास सोडायचा, दहा श्वास घेतो. तिसरा करतो ओम सूर्याय नमः. एक श्वास घ्यायचा आहे, दोन श्वास सोडायचा आहे, तीन श्वास घ्यायचा आहे, चार श्वास रोखून ठेवायचा आहे, पाच श्वास सोडत खाली, सहा श्वास घ्यायचा आहे, सात श्वास रोखून ठेवायचा आहे, आठ श्वास रोखून ठेवायचा आहे, नऊ श्वास सोडायचा आहे, दहा श्वास घेतो. आपण जे आता सूर्यनमस्कार पाहिले ते अवस्थर पद्धत झाली. आता ह्यात अजून एक प्रकार आहे, त्याचे मी एक जस्ट एक दोन सूर्यनमस्कार दाखवतो. त्याला अयंगार पद्धतीचे सूर्यनमस्कार म्हणतात, म्हणजे फार कमी जणांना माहिती आहे. तर एकदा जस्ट बघून घ्या, यामध्ये थोडस जम्पिंग आणि थोडे जास्ती आहे. तर एकदा बघून घ्यायचंय, पाय जुळलेले, ताडासन समस्थिती, ऊर्ध्व हस्तासन, उत्तानासन, जम करून मागायचं अभिमुखवानासन, ऊर्ध्वमुखवानासन, चतुरंग दंडासन, ऊर्ध्वमुखवानासन, अधोमुखवानासन, जम करून उत्तानासन, ऊर्ध्वहस्तासन, ताडासन समस्थिती. अजून एक करू, त्यांना शक्य आहे ते सोबत करतील. ताडासन समस्थिती हा शरीरापासून थोडे लांब, हात वर खेचून घ्यायचे, जेवढे वर खेचेल वर खेचायचे. उत्तानासन पुढे वाढवायचे, जम्प करून पाय मागे, अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन. यामध्ये आपले गुडघे आणि मांडी खाली टेकलेली नको, अवैधच. चतुरंग दंडासन, ऊर्ध्वमुख श्वानासन, अधोमुख श्वानासन, उत्तानासन, ऊर्ध्वहस्तासन, समस्या. सगळ्यांना करताना बघून जरा छान वाटलं. तर आपण सगळ्यांनी संधी जी दिली सादर करायला, त्याबद्दल मी आपल्या प्रतिभाचे तसेच आपल्या पूर्ण समाजाचे आभार मानतो. आणि पुढे रक्षाबाई येतात, त्यांच्याकडे सूत्र हँड ओव्हर करतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद. थँक्यू सुकेत. खर तर हे रिपीटेशन पाहिजे. काय? हे रिपीटेशनच पाहिजे, एक दुसऱ्यासाठी उपयोग नाही. मागे मिनल बाबींना पण मी बोललो होतो, नैना ताईंना पण बोललो होतो, की कुठेतरी रिपीटेशन साठी काहीतरी करायला पाहिजे आपण. मला शेवटी थोडासा वेळ दिला तर मी काही अवघड असतो देखील सादर करू शकतो. तुझा वेळ असेल, वेळ राहिला तर मी दाखवू शकतो. तुला वेळ देणं गायत्री जे आता आमच्या नाही, माझ्याकडनं भरपूर वेळ आहे. ठीक आहे, ठीक येणे आहो. चल नेक्स्ट रक्षा आहे ना, कोण हर्षली कोण आहे? रक्षाला अनम्यूट कर. हा रक्षा. तुझ्याकडे दोन डिवाइस चालू आहेत रक्षा. हा आता येतोय. ऑनलाईन जर्मन सगळ्या भाषेत गुड मॉर्निंग.
आणि सुटीत मी खूप छान इन्फॉर्मेशन दिली. योगा रक्षा तुझं इन्स्ट्रुमेंट जरा जवळ घे ना, आवाज दे बघ. कॅमेराच्या वेळेस ते जवळ लांब ठेव, पण आता जेव्हा बोलतेस तेव्हा जवळ घे जरा. आवाज हेच होतोय आता येईल, बरोबर येईल. ओके गॉन. तर ते सांगत होते मी की प्लीज माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की योगा हा एक्सरसाइज नाही असं समजून असं बघून की एक पद्धती आहे, आयुष्याची एक जगण्याची पद्धत आहे असं जर का मनात घेऊन जाऊ आणि योगा केला. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण एखादी रेसिपी बनवतो, एखादी पदार्थ बनवतो, तो जर मी आज रागाने बनवला किंवा मी प्रेमाने बनवला तर त्याच्या चवी त्याच्या दिसण्यात खूप तोच फरक आहे योगाचा. की जर का तुम्ही प्रेमाने आपण मनापासून फील करून फक्त दोन आसन किंवा दोन सूर्यनमस्कार घातले आणि 10 घातले रागाने तर त्याच्यामधून मिळणारा फरक, त्याच्यामधून मिळणारा डिफरन्स हा खूप वेगळा असतो. त्याचे फायदे खूप वेगळे आहेत. सो एवढं सांगेन, बाकी जास्त काही सांगण्याच्या आधी आणि सुदैवबाई आणि प्रदीप गांधी यांचं खास अभिनंदन की आम्ही युवा एकत्र होतो, कॅमेरा चालू करेल, जाऊ दे, जे बोललेलं थोडस गेले जाऊ द्या. ओके हा आवाजाचा थोडं ऍक्च्युली दोन डिवाइस आहेत का तुझ्या इथे? इको येतो इको. कंटिन्यू नाव चला इकडे योगा घेते ना, कंटिन्यू कर. आता आवाजाचा काही इश्यू येणार नाही. स्पीकर आहे का जवळ तुझ्या? स्पीकर नाही ना? नाही, फक्त लॅपटॉप ऑन आहे माझा. ओके कम ऑन. नाही जर आवाज क्लिअर नाही आला तर पुढचं आपल्याला करता येणार नाही. हा आता आवाज बरोबर आहे. आता आवाज बरोबर आहे, आता व्यवस्थित येते. ऐकू नाही येते ना?
नाही आता येते हा मग एकच चालू होता. ठीक आहे, जो पार्ट स्किप केला असेल ठीक आहे. सगळ्यांना धन्यवाद एवढंच मला सांगायचं होतं. आणि वेस्टिंग अवर टाइम आपण प्रॅक्टिकल सुरू करूया. मी सिटिंग आसना आणि बॅक आसना आहेत. बॅक म्हणजे आपल्या पाठीवरची आणि सिटिंग जी सिटिंग आणि पोट या दोन्ही गोष्टींवर जो आजकालचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लोकांचा त्याच्यासाठी आहे. सो पहिलं आपल्याला सिटिंग आसनं सुरू करायची. त्याच्यामध्ये आपण ज्यांना पॉसिबल असेल ते पद्मासन घालणार आहे. पद्मासनामध्ये आपण डावा पाय उजव्या मांडीच्या वरती आणि उजवा पाय डाव्या मांडीच्या वरती असा घातला जातो. जर हे शक्य नसेल तर तुम्ही सिंपल सुखासन म्हणजे आपण जसं मांडी घालून बसतो तसं बसायचंय. आणि ह्या आसनाचं महत्व म्हणजे आपण हे सगळ्यात जास्त इम्युनिटी बिल्ड साठी, कारण ह्याच्यामधनं आपण जेव्हा पर्वतासन करतो, आपण पर्वतासन करणार आहोत, आपल्याला हृदयाला आणि आपल्या फुफ्फुसाला सगळ्यात जास्त हवा मिळते, आपला ऑक्सिजन इनटेक वाढतो, त्यासाठी आपण करतो. तर हे तुम्ही दररोज करू शकता. आपण जे प्राणायाम शिकणार आहोत पुढे त्याच्यासोबत त्याच्या आधी करू शकता हे. ठीक आहे, पाठ सरळ असेल, पाठीचा कणा अगदी ताठ, कॉन्सन्ट्रेट, दोन्ही हात पूर्ण वर घ्यायचे, कानाच्या रेषेमध्ये आपले हात असतील, डोळे मिटून छाती ओपन करायची आहे, चेस्ट फॉरवर्ड असेल आणि दीर्घ श्वास घे. हळूवार तीन वेळा श्वास सोडायचा. मी काउंट करते, वन टू थ्री सावकाशने शोल्डर्स रिलॅक्स, खांदे रिलॅक्स करायचे, हळूवारपणे श्वास सोडत डोळे उघडायचे, हात खाली खेचे आणि रिलॅक्स व्हायचं. सो आपण पुढची आसनं सुरू करू शकतो. पर्वतासनानंतर पर्वत याच्यासाठी की आपले बॉडी स्ट्रक्चर हे पर्वताप्रमाणे होतं याच्यामध्ये, याच्या पुढचं आपण घ्यायचंय वक्रासना. मॅटच्या अकॉर्डिंग तुम्ही बसून वक्रासनामध्ये आता माझा डावा पाय हा फोल्ड केलेला आहे. सगळे करतायत ना? कारण मी बघू शकत नाही, लॅपटॉप माझ्याकडे व्हिडिओसाठी ऑन आहे. सो ट्राय करा आपापल्या लेवलनी जेवढं जमेल तेवढं. उजवा पाय मी सरळ ठेवलाय, दोन्ही हात आपल्या आधी मागे जातील आधारासाठी, डावा पाय उजव्या पायाच्या वरून असेल. आता ज्यांना वेरिकोन्स वेन्स, मांडी, थाय फॅट, कमरेसाठी जास्त फॅट, या सगळ्यासाठी याचे उपयोग होतात. जर तुम्ही हा पाय वरती टाकू शकत नसाल तर तुम्ही ह्या बाजूला डाव्या बाजूला सरळ ठेवू शकता. फक्त पाठ आपली सरळ पाहिजे. वरती ठेवून उजवा हात माझा सावकाश मी माझ्या खांद्याच्या माझ्या सीट बॅकच्या बरोबर सरळ नेतीये. डावा हात श्वास घेत श्वासोश्वासाला खूप महत्व द्या, त्याने खूप इफेक्ट होतो. डावा आपला हात डाव्या हाता डाव्या पायाकडे न्यायचाय. मी 5 काउंट्स करेन वेळेअभावी. खरं आपण याचे 15-20 असे काउंट केले पाहिजे, पण सुरुवातीला तुम्ही 5-10 असे काउंट घेऊ शकता. आणि डाव्या हाताने तुम्ही पूर्ण तुमच्या डाव्या पायाला जोर देऊन तुमच्या कमरेवर तुमच्या पाठीवर पूर्णपणे पाणी येतो आणि आपण मागे सरळ रेषेत दृष्टी सरळ ठेवून सरळ बघण्याचा प्रयत्न करायचा. आणि आय एम गोइंग टू काउंट इट. श्वास घेत राहायचंय, सिंपल श्वास, नॉर्मल ब्रीदिंग. 1 2 3 मान सरळ, पोटावरती ताण. 4 5 सावकाश पहिली मान सरळ करायची, डावा हात मागे घ्यायचा, आपला डावा पाय आणि पूर्ण रिलॅक्स व्हायचं. आता तसंच आपण दुसऱ्या बाजूला करायचंय. डावा पाय आपला सरळ असेल, उजवा पाय आपण त्याच्या वरनं घेऊ, पाठ सरळ ठेवायची आहे. मेन चूक ही होते की आपण पोप काढून बेंड करून बसतो. डू नॉट बेंड युअर बॅक, कीप इट स्ट्रेट. उजवा हात उजव्या पायाजवळ, डावा हात आपल्या बॅक साईडला बरोबर सरळ रेषेत, एल्बो मध्ये बेंड नाही करायचंय. ताठ ठेवायचं, पुन्हा मागे
लेट्स स्टार्ट विथ द काउंट पोटावरती ताण 1 2 3 श्वास 4 5 हळूवार आपली पहिली मान सरळ रेषेत घ्यायची उजवा हात उजवा पाय अँड रिलॅक्स दीर्घ श्वास घ्यायचा 5 काउंट मध्ये तुम्हाला खूप जास्त फरक जाणवणार नाही पण जेव्हा तुम्ही 10 काउंट बियॉन्ड तुमच्या थोडं थोडं ताण घेत जाल तसं तुम्हाला त्याच्यातनं फरक जाणवेल पुढचं आपण बघायचंय जानू शीर्षासना ज्यांना नावं लक्षात राहत नसतील त्यांनी नोटडाऊन केली तरी चालतील कारण पुढे हर्षाली सुद्धा नावासकट एक्सप्लेन करणार आहे जानू शीर्षासना जानू म्हणजे आपली जान आपली मांडी आणि शिर म्हणजे हेड जानू शीर्षासनामध्ये डावा पाय आपण बाजूला मांडीसारखा फोल्ड करायचा आहे उजवा पाय सरळ ठेवायचा दोन्ही बाजूसाठी दोन्ही आसनं ही दोन्ही बाजूनी केली जातात दीर्घ श्वास घ्यायचा आता पोट आणि आपलं साईड फॅट लेडीजचा हा जास्त प्रॉब्लेम असतो आजकाल पुरुषांना सुद्धा आहे आणि आपल्या गुजराती लोकांमध्ये जास्त प्रमाण आहे सो त्याच्यासाठी खूप चांगलं आहे श्वासावरती लक्ष द्यायचंय केंद्रित करत ब्रीथ स्लोली गो डाऊन आपला पाय सरळ असेल गुडघ्यामध्ये बेंड नसणार आहे होल्ड युअर टोस तुमची पायांची बोटे पकडण्याचा प्रयत्न करा आणि जर का आपण पोचत नसेल यू कॅन होल्ड विच एव्हर इज रिचेबल पॉइंट जो तुम्हाला ब्रीच करता येईल असा पॉइंट पकडायचा आहे दीर्घ श्वास घेत खाली जायचं आणि आपलं शिर आपल्या मांडीजवळ आपल्या ढोकळ्याच्या वरच्या भागाला टेकवण्याचा प्रयत्न करायचा टेकत नसेल तुम्ही ज्या पोझिशनला पोचू शकता तिथे पोचायचंय पोटासाठी खूप चांगला व्यायाम आहे हा 1 2 3 4 5 स्लोली डोकं मानवर घ्यायचंय पायाचा ताण कमी करायचा श्वास सोडत वरती यायचं आणि हा मागे घेऊन रिलॅक्स व्हायचं दुसऱ्या बाजूला उजवी मांडी फोल्ड करणार आहोत आपण सगळे करतायत ना आशिष भाई हो कारण वॉच ठेवून मला बघता येत नाहीये कोणाची काही चूक वगैरे होत असेल तर समजून घ्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायचा प्रयत्न करा डावा पाय सरळ उजवा आपण फोल्ड केलेला आहे श्वासाश्वासावरती खरोखर लक्ष केंद्रित करण्याची गरज असते श्वास घ्या हळूवार खाली जायचं आपल्याला आणि डोकं आपल्या मांडीजवळ टेकवायचा प्रयत्न करायचा 1 2 3 4 5 स्लोली हेड अप मान वरती घ्यायची श्वास सोडत हात सोडत रिलॅक्स व्हायचं दोन्ही पाय सरळ जर मांडीवर पोटावर ताण आला असेल तर तुम्ही थोडस वॉर्म अप करू शकता रिलॅक्स करू शकता मसल्सला आणि दीर्घ श्वास घेऊन पुढचं आसन घ्यायचंय आज सकाळ सकाळ आपण करत असेल तर ही दोन आसनं नक्की फॉलो करावी जी आपण याच्या पुढे करणार आहोत पश्चिमोत्तानासना आणि पूर्वोत्तानासना ईस्ट आणि वेस्ट पूर्वोत्तानासनाच्या आधी पश्चिमोत्तानासना दाखवते कारण आपण याच पोझिशन मध्ये आहोत पश्चिमोत्तानासनाला 5 सरळ साधारण अशाच प्रकारचा आहे परंतु या सगळ्या गोष्टी कंटिन्यू एक सोबत केल्यावर पोटावरती चांगला परिणाम होतो याचा दीर्घ श्वास घे पाय आपले ताणलेले असतील मांड्यांमध्ये कुठेही ढोकळ्यामध्ये बेंड नसेल स्लोली खाली जायचंय आता इथे 2 लेवल आहेत पहिली सिंपल लेवल आहे ज्याला फक्त तुम्ही बोट पकडून अंगठे पकडून खालती वाकायचं आता यांना ज्यांना पोट किंवा खूप पाठीचा मणक्याचा त्रास होत असेल त्यांना पूर्ण खाली जाणं डिफिकल्ट असतं त्यासाठी ही लेवल आणि ज्यांना पॉसिबल आहे ते पूर्णपणे खाली जातील आपल्या बोटांच्या खाली पायाजवळ पकडणार आपला एल्बो जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा नसेल टेकत तुम्ही असा सरळ ठेवू शकता आणि स्लोली खालती जायचंय पूर्ण आपल्या ढोकऱ्यांवरती आपलं डोकं आपलं कपाळ श्वास कुठेही बंद करायचा नाहीये होल्ड करायचा नाहीये ओके लेट्स काउंट 1 2 3 4 5
टू थ्री फोर फाइव स्लोली श्वास घेत वरती यायचं पोटावरचा ताण फील करायचा हे आपण केलं पश्चिमोत्तानासना लगेचच आपण पूर्वोत्तानासनामध्ये जाणार आहोत हे थोडं डिफिकल्ट आहे याला अँटी ग्रॅव्हिटी म्हणतात म्हणजे जे अगदी रेग्युलर नाही करत त्यांना जे रेग्युलर व्यायामात आहेत त्यांना फार इझी आहे हे अँटी ग्रॅव्हिटी कारण आपल्या शरीराला आपण अपोजिट उचलतो शरीर पृथ्वीच्या म्हणजे जमिनीच्या विरोधामध्ये त्याच्यामध्ये आपण आपल्या टाचांचा वापर करणार आहोत टाच आणि हात आता ज्यांना अँकल या रिस्टची काही प्रॉब्लेम असतील त्यांनी हे फॉलो करायचं नसतं ते फक्त पूर्ण पाय वापरू शकतात ठीक आहे दोन्ही हात सरळरेषेत मागे असतील पूर्ण पंजा बोटांच्या जोरावरती नाही पूर्ण पंजा आपला खालती असेल हाताचा स्लोली पाठ वर घ्यायची सरळ रेषेत राहण्याचा प्रयत्न करायचा मान सरळ असेल हळूवार श्वास घेत मागे सोडायची पूर्वोत्तानासन ह्याच्यासाठी की आपण सूर्याकडे बघत हे करत आहोत असं पूर्ण फील यायला पाहिजे सो पूर्ण श्वास घ्यायचा ज्यांना नसेल जमत त्याचं मॉडिफिकेशन हे आहे की तुम्ही असा पाय ठेवू शकता पण ट्राय करायचं युवा मंथ मिळाले तर नक्कीच ट्राय करायचं की आपण कोपर ठेवायचा आहे आणि श्वास घ्यायचा वन सूर्याकडे फील करतोय आपण सूर्या प्रकाशाला फील करतोय असं म्हणत दीर्घ श्वास घेत टू होल्ड करायची पाठ सरळ पोट सरळ पोटावरती पाठीवरती ताण फोर फाय हळूवार आपली मान सरळ असेल हळूहळू मांडी जमिनीवरती आणि सिम्पल हे जे आहे ते सिटिंग सुखासन आहे ज्याच्यामध्ये आपण बसून श्वास घेऊ शकतो श्वास सोडू शकतो ज्याच्यामध्ये आपण रिलॅक्स होतो श्वास घ्यायचा श्वास सोडायचा दीर्घ श्वास तीन वेळा श्वास घेऊन श्वास सोडायचा याच्या पुढे आपण बघणार आहोत काही पाठीवरची असणं आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस किंवा मणक्याचं स्लिप डिस्क हे इश्यूज आहेत त्यांनी काही दोन आसनं आहेत जी करू शकता आणि दोन नाही करायचे स्पेसिफिकली यासाठी सांगते की पाठ दुखी बसणं हे आजकालच्या लोकांचे खूप जास्त प्रॉब्लेम आहेत अगदी मुली असू देत किंवा मुलं असू देत किंवा वयस्कर लोक असू देत त्यासाठी ही दोन आसनं आणि सूर्यनमस्कार जसे सुकेतभाईने दाखवले ते हे फॉलो करणं खूप गरजेचं असतं पाठीवरची तीन सिंपल बेसिक आसनं बघायची आपण जसं सुकेतभाईने सांगितलं की ऍडव्हान्स लेवलची आता ह्या प्रत्येक आसनाचे ऍडव्हान्स लेवल असते जर सगळ्यांना इंटरेस्ट आणि वेळ असेल तर आम्ही ग्रुप बनवायला तयार आहोत त्याच्यावरती आपण पुढची आसनं करायची ओके ब्रेक झाला आपण पुढचं बघूया पाठीवरती मी दिसते सगळ्यांना ओके पाठीवरतीसाठी सिंपल आसनांमध्ये पहिले येतं अर्ध हलासना आणि पूर्ण हलासना अर्ध हलासनामध्ये आपण हल म्हणजे आपला पाय ज्याच्यामध्ये फक्त पाय वरती धरून आता खूप जणांना वेरिकोन स्वेन्स आणि मांडी दुखी याच्यामध्ये खूप त्रास होतो डोकं दुखतात त्यासाठी अगदी सिंपल आहे हे आसन फक्त उजवा पाय 90 डिग्रीज मध्ये सरळ उभा ठेवायचा हे वयस्कर लोक बेडमध्ये सुद्धा करू शकतात 60-70 असणारे हे अर्ध हलासन झालं वन टू थ्री फोर फाय स्लोली श्वास सोडत पाय खाली घ्यायचा तसंच डाव्या पायावरती हे आपण क्विक करूयात म्हणजे आपल्याला पुढे अजून वेळ मिळेल वन टू थ्री फोर फाय स्लोली डाऊन पूर्ण हलासना ज्याच्यामध्ये आपण दोन्ही पाय वर घेतो शांत दीर्घ श्वास घेत दोन्ही पाय आता इथे पायांमध्ये फरक बघा मी असे पाय न ठेवता पूर्ण ताण म्हणजे आपल्या काफ मसल्सला जिथे आपल्या वेन्स आहेत आपली मांडी याच्यावरती जोर येतो आपल्या किडनीला आणि उटी पोटाला पूर्ण रक्तप्रवाह फील होतो याच्यामुळे त्यामुळे पूर्ण ताण ठेवायचं वन टू थ्री फोर
फार. आता ह्याच्या पुढची लेवल असते ही सुप्त हलासना. सुप्त हलासनामध्ये ज्या मुलांना आता आज जसं फॅमिली आणि लहान मुलं सुद्धा आहेत म्हणून मी हे दाखवते पुढचं की तुम्ही हे खूप इझिली करू शकत असाल तर हे हळूवारपणे तुम्ही पाठ मागे घ्यायची. तुम्ही पाहिजे तर सपोर्ट घेऊ शकता, जर जमत असेल तर तुम्ही सोडू शकता. आणि हळूवारपणे पाय वरती घे, हा सपोर्ट सोडून श्वास सोडत पूर्णपणे सावकाश श्वास सोडत 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 पायांना कंट्रोल करत आपण खाली घ्यायचे. रिलॅक्स व्हायचंय, दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. आपण बेसिक दाखवतोय. पुढचं आहे सेतू बंधासना. सेतू म्हणजे ब्रिज. ब्रिज प्रमाणे आपल्या बॉडीची पोज होते म्हणून नावं ही त्या त्याप्रमाणेच योगाचे ठेवलेली असतात की त्याप्रमाणे आपली बॉडी बनते. याच्यामध्ये आपण ब्रिज पोज मध्ये हिल्स आपल्या पायाच्या टाचा जमिनीवरती असतील, पूर्ण पाय जमिनीवर असतील असं उचलायचं नाहीये. त्याचे एक वेगळं आसन असतं. हे सिंपल सेतू बंधासना. तुमचा उजवा हात उजव्या अँकलला, डावा हात डावा अँकल जवळ घट्ट पकडायचा. पाठ वर घ्यायची, पोट बाहेर, पाठ वर. इथे बरच अंतर आहे जे आपण ठेवायचंय. आणि थायरॉइड, बायकांना खूप सारा हा प्रॉब्लेम असतो तर आपली ही मान, आपली हनुवटी आणि मान एकमेकांना टच केलेले असतील आणि श्वासाकडे पूर्ण लक्ष द्यायचं. होल्ड करायचंय, श्वास सुरू करायचा घेणं. प्रत्येक काउंटला श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. वन टू थ्री फोर. मान टेकलेली, हनुमती एकमेकांना टेकलेली आहे, श्वास फील करत आहात. फाय स्लोली मान वरती घ्यायची, रिलॅक्स व्हायचं. पाठ जमिनीवरती टेकवायची आणि हळूवारपणे पायांना रिलॅक्स करायचं. श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. प्रत्येक आसनाच्या मध्ये जेवढा श्वास घ्याल आणि श्वास सोडाल जेवढी तुमची ऑक्सिजन घेण्याची कपॅसिटी वाढते तेवढी तुमची इम्युनिटी बिल्ड व्हायला मदत होते आणि पुढचं जो तुम्ही करणार आहात असेल ते करायला जास्त एनर्जी मिळते. सो ऑलवेज कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ब्रीदिंग पॅटर्न. दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. याच्या पुढचं सगळीजणच करू शकतील असं नाहीये पण मुलांसाठी मुलींसाठी फ्लेक्झिबिलिटीसाठी खूप चांगलं आसन आहे. टॉप 10 आसनामध्ये आपण ह्या आसनाला पकडतो, चक्रासना ज्याला आपण म्हणतो. आता चक्रासना हे वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. पहिली लेवल आहे की जी आपण अशा पद्धतीने पूर्णपणे मागे येऊन हिल्स वर घेतो पण इथे सगळीच फॅमिली असल्या अभावी सगळ्यांना जमेल असं नाही, त्यामुळे आपण सिंपल पद्धतीने सुरुवात करूया. दोन्ही पाय जमिनीवरती घट्ट पकडून ठेवलेले, दोन्ही हाताचे पंजे. बोट वापरू नका, आपल्या जॉईंट्स वरती खूप जोर येतो, पूर्ण शरीराचा भार जातो, त्यामुळे आपण पूर्ण पंजा वापरणार आहोत. ह्या चुका खूप वेळा केल्या जातात, त्यातनं इंजुरी होती हे पाहिलेलं आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. मला माहिती आहे सकाळ सकाळ इन्स्ट्रक्शन ऐकणं थोडं बोर असतं. दोन्ही पाय सरळ ठेवलेत आपण, हाताचा पंजा खांद्याच्या वरती बरोबर ठेवतोय आणि हळूवार श्वास घेत. आता खूप जणांना एवढं वरती जाणं पाठी अभावी दुखण्याअभावी जाता येत नाही तर तुम्ही एवढं सुद्धा होल्ड करू शकता अशा प्रकारे आणि हळूहळू स्वतःच्या हाताच्या वरच्या जोरावरती वरती घेऊन पॉसिबल असेल तर तुम्ही हिल्स वर करू शकता. वन टू इथे हळूहळू टाचा जमिनीवरती ठेवायच्या. खूप सावकाश पद्धतीने तुम्ही मान खांदे पाठ जमिनीवरती ठेवायची, पाय पूर्णपणे सरळ ठेवून श्वासनामध्ये दीर्घ श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा.
तुमच्या शरीरातला रक्त प्रवाह, हृदयाची स्पंदन फील करायचे. श्वास सोडायचा आणि नेहमी लक्षात ठेवायचं की कुठलंही आसन, सकाळी उठून आपण जेव्हा खूप तास आपण जमिनीवरती बेडवरती झोपलेलो असतो, बेल वाजली की खूप ऐकायला, अगदी मी माझ्या घरात सुद्धा बघते की सवय असते असं करून आपण उठतो, तर तसं ना उठता. एक एक पद्धत असते, त्याप्रमाणेच उठावं. त्याचे रिझन आहे की आपण डाव्या कुशीवर, नेहमी डाव्या कुशीवर वळावं, रक्तप्रवाह पूर्ण हृदय आणि आपल्या मेंदूकडे. जे ब्रेन स्ट्रोक्स आजकाल होतात त्याचं हे खूप मोठं कारण झालंय की आपण अचानक उठतो, अचानक खावं हालचाली करतो. सो पूर्ण डावीकडे वळायचं, श्वास घ्यायचा सकाळी, श्वास सोडायचा. उजवा डावा हात दोन्ही हातांचा सपोर्ट घेत सावकाश आपण उठायचं. वज्रासनामध्ये बसू शकता किंवा बेडवरनं डायरेक्ट उतरून तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. याच्या पुढे आपण वेगवेगळी आसनं बघणार आहोत. श्वसनाचे प्रकार आहेत. आता खूप बेसिक बेसिक आसनं दाखवली. ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट जी आहे ती ही आहे, आजकालचा एक नवीन ट्रेंड आहे पण खूप उपयोग आहे याचा. आपल्याकडे प्रत्येकाच्या घरात आता आजोबा आजी वयस्कर, आमचे माझे आजोबा सुद्धा आहेत आणि माझ्या पुण्याच्या आजीशी मी हा एक्सपेरिमेंट करून बघितलाय. एकच मिनिटं वेळ घेते कारण मला माहितीये पुढे हर्षाली पण आहे. बेल्ट योगा ही एक खूप नवीन उभरती कन्सेप्ट आहे आणि ह्याच्यावरती माझं एक सर्टिफिकेशन झाल्याचं होतं. तर बेल्ट योगाने म्हणजे आजोबा आजी ह्यासाठी खूप उपयोगी आहे, आपल्यासाठी सुद्धा फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी हा खूप चांगला ट्रेंड आहे. हा बेल्ट 150 ते 200 रुपये ते 2000 पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे मिळतात आणि अगदी सिंपल. हा एक 300 रुपयाचा बेल्ट आहे, अफोर्डेबल आहे. मी ह्याच्यावरती प्रयोग केलेले आहे. माझे एक मेंबर आहे जो व्हेरिकोन्स वेन्सचा खूप मोठा प्रॉब्लेम होता, विदाउट ऑपरेशन त्याला आम्ही बरं केलेलं आहे त्या मॅडमना. तर आपण ह्याला एक बेल्ट असतो, ज्या बेल्टला आपण पायामध्ये बांधतो पूर्ण पद्धतीने, जसं फिजिओथेरपिस्ट थेरपी करतात त्या पद्धतीचा अभ्यास याच्यामध्ये वापरला जातो. ज्याच्यामध्ये आपण बेल्ट वापरून पूर्ण आपल्या शरीराचा ताण पायावर हातावर देऊन, जर अलगच ऐकू आलं असेल तर माझ्या पाठीचं हाड आता वाचलं एवढा फरक पडतो याने. याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची जवळजवळ एक तास आसनं घेतली जातात, बेल्ट योगा म्हणतो. तर ह्याच्यामध्ये जर कुणाला बायकांना इंटरेस्ट असेल तर संध्याकाळी 4 ते 5 जसं प्रतिभाईने आता सांगितलं की एक रेग्युलरिटी पाहिजे, तर मी नक्की घ्यायला तयार आहे. बेल्ट योगा आहे, फेस योगा आहे, किड्स योगा आहे. योगाचे भयंकर प्रकार आहेत, उपयोग आहेत. एक तासात तिघांनी मिळून एक्सप्लेन करणं खूप कठीण आहे पण तरी पण मला एवढा वेळ देऊन सगळ्यांनी जॉईन केलं, मला एक चांगली संधी मिळाली, तर त्याच्यासाठी खूप धन्यवाद. आणि आय विल हँड ओव्हर टू हर्षाली. त्याच्यानंतर फक्त एक रिक्वेस्ट आहे की लहान मुलं, पेरेंट्स ज्यांनी आपले लहान मुलं असतील त्यांना घेऊन बसावं. स्पेसिफिकली सिम्पल सिम्पल 3-4 टिप्स दिल्या जातील लहान मुलांसाठी. एक 15 मिनिटं तुम्ही वेळ काढू शकत असाल तर पेरेंट्सना घेऊन आपण करूयात. आय नो की थोडा उशीर झालेला आहे पण एक 10 ते 15 मिनिटं काढली तर खूप बरं होईल. आणि थँक्यू पुन्हा एकदा. सगळ्यांनी प्लीज प्लीज योगा फॉलो करायचा प्रयत्न करा. आणि जय श्री कृष्ण. थँक्यू रक्षा. जय श्री कृष्ण. हर्षाली मी प्रसन्न हर्षाली प्रसन्न मेहता. हॅलो. हा बोल बोल. मी छोट्याशा प्रार्थनेने सुरुवात करते. जास्त वेळ न घेता पटापट पुढे जायचं कारण ऑलरेडी उशीर झालेला आहे. जसं रक्षाबेनी ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माम अमृतम गमय. ओम शांती शांती.
असत्याकडून सत्याकडे अंधारात प्रकाश अंधाराकडून प्रकाशाकडे आणि मृत्यूकडून अमरत्वाकडे नेणाऱ्या आणि शरीर व मनाला सर्वपणे शांतता देणाऱ्या अशा योग दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सुकेत भाई आणि रक्षाबेन यांनी योगाबद्दल आता इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्या कारणाने मी त्याबद्दल फार न बोलता पुढे मी आसनांकडे जाणार आहे. तत्पूर्वी छोटस एक सांगायचं म्हणजे योग हा युज या संस्कृत धातू पासून बनवलेला शब्द आहे ज्याचा अर्थ आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. जसं की योगा म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम किंवा शरीराचे अवयव काढणे नसून मानवी शरीर मन व आत्मा यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास हा योगशास्त्रात केला जातो जो सर्व वयांच्या वयोगटातील माणसांना सहजपणे करता येतो. ज्याचे सोपी आसनं आहेत किंवा अवघड प्रकार आहेत जसं रक्षाबेनी सांगितलं ऍडव्हान्स लेवल या दोन्ही प्रकारात हा मोडतो आणि जो सर्व वयापर्यंत सर्व माणसांना करता येतो व ज्याचा संपूर्ण शरीराला तसंच मनालाही खूप जास्त फायदा होत असतो. रक्षाबेनी पाठीवरचे तसे सिटिंग आसनं दाखवले ज्याचा शरीराला फायदा होतो. त्या पुढची लेवल आहे पोटावरचे आसनं. मी आता तुम्हाला पोटावरची आसनं दाखवणार आहे. आय होप सगळ्यांना दिसत आहे मी काय बोलते किंवा ऐकते आहे. व्हिडिओ थोडा पॉज होतोय मध्ये व्हिडिओ पॉज होतोय मे बी नेट स्लो असेल बाकी काय आता येतंय. हा तू कंटिन्यू कर बघूया आपण. ओके मी तुम्हाला काही पोटावरची आसनं दाखवणार आहे ज्याचा संपूर्ण शरीराला तसेच पोटाला पाठीला प्रत्येक अवयवाला ताण येऊन आणि प्रत्येक आपले अवयव जे असतात स्नायू असतात हाड असतात त्यांना लवचिकता आणि बळकटी प्राप्त होते. व्हिडिओ दिसतोय व्हिडिओ दिसत नाहीये दुसरं कुठले वायफाय वर चालू आहे का मोबाईल नेटवर्क चालू आहे वायफाय हा मग बाकीचे इन्स्ट्रुमेंट बंद कर म्हणजे याला स्पीड व्यवस्थित मिळेल. हर्षाली नेटचा स्पीड शेअर होतोय बाकी काय नाही एक मिनिट मी करतो. अमर मोदीला काय बोलायचं विचार एक मिनिट. लॉग अप पण झाले ते. अच्छा 9 वाजत आले ना चुकून झाले. ओके हर्षाली झाली रिझ्यूम नाही भावना दोषी दिल्ली वरून तिचा ऑडिओच बंद आहे भावना. प्रदीप भाई हा हर्षालीचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत सुकेत 2-3 आसनं दाखवतोय. हा ठीक आहे त्यांना म्हणा वेळ नको घालू जास्ती 9 वाजत आले. सुकेत सुकेत भावना दोषीला काय बोलायचं विचार आवाज येतोय का. हा येतोय काही अवघड असं मी दाखवू इच्छितो चालू करू पहिले. अरे आसनं अवघडच असतात राजा. आवाज नाही येत सुकेत. आवाज येतोय
आवाज येतोय का आता? तुझा नको ग त्याचा यायला पाहिजे. जोरात बोल. वन हँड मग असं नाही का आता असं मागास. वा ग्रेट ग्रेट थैंक यू रियली ग्रेट यार तुला फ्लेक्सिबल ठेवायला गायत्रीने हातभार लावलेला आहे. तुला रोज उपाशी ठेवत असेल म्हणून फ्लेक्सिबल राहिलास. जर तू हे मला शिकवलं असत तू बोलशील ते तुला. हर्षाली ओवर टू हर्षाली. चल हॅलो. हा हर्षाली सॉरी जरा नेटवर्क इश्यू होता त्यामुळे प्रॉब्लेम झाला. मला वाटत आपण पोटावरचे असं चालू करूया कारण उशीर होतोय. सगळ्यांना हर्षालीचा कॅमेरा ऑन नाहीये का? आहे ऑन आहे. ओके हा हा आपण पोटावरची आसनं चालू करूया. मी तुम्हाला 4 ते 5 एक पोटावरची आसनं आणि श्वसनाचे प्रकार जे सध्या कोरोना स्थितीत आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जे उपयोगी आहेत ते एक 2 प्रकार मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आपण सुरुवात पोटावरची आसनं करूया. मी तुम्हाला काउंटिंग वर सांगणार आहे कारण मला बाकीच्या कोणाची स्क्रीन दिसत नाहीये त्यामुळे मला तुम्ही कसं करताय काय मला परत बघता येणार नाहीये. त्यामुळे फक्त तुम्ही इन्स्ट्रक्शन प्रमाणे करा. कुठेही अडल्यास किंवा शरीरावर अतिरिक्त ताण वाटत असल्यास ते आसन करू नये. आपण सुरुवात करतोय भुजंगासन पासून. भुजंगासनाला का म्हणतात तर ह्या आसनाच्या अंतिम स्थिती ही नागाने फणा काढल्यावर जशी होते त्या स्थितीसारखी होते. त्याचे फायदे असे असतात की याच्यामुळे आपल्या पोटाचे स्नायूला बळकटी मिळते, लवचिकता येते किंवा पोट पुष्ट होतं. ज्यांना म्हणतो ना आपण पोटावरची चरबी कमी करायची असते हे सध्या बऱ्याच जणांचा मेन उद्देश आहे आता सध्या कारण लॉकडाऊन मध्ये मस्तपैकी चविष्ट पदार्थ खाऊन खाऊन आपले पोटासाठी झालेलाच आहे. तर त्यामुळे छोटासा त्याच्यातला हा आसनाचा प्रकार आहे ज्याच्याने तुम्ही घरी इझिली ते करू शकता आणि चरबी कमी होण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे आपले पाठ खांदे यांना बळकटी येते, पिठाच्या स्नायू लवचिक होतात. त्याच्यानंतर पाठीच्या वरच्या भागांना व मधल्या भागाला म्हणजे मणक्यांना स्पाईन कोड ज्याला म्हणतो त्याच्यावरती ताण येऊन ते फ्लेक्झिबल होतात आपले. तसेच आपण याचा श्वास कंटिन्युअसली घेत असतो, एकदम नियमितपणे हळूवार संथपणे घेत असतो. त्यामुळे जे काही श्वसन मार्गाचे जे विकार असतात आपल्याला जसं दमा किंवा खोकला वगैरे हे कमी होण्यास मदत होते. बरं आता हे आसन करू कोणी नाहीये तर ज्यांना पाठीचं किंवा पोटाचं कुठलंही ऑपरेशन झालंय, हाताचं ऑपरेशन झालंय किंवा शरीराची कुठलीही शस्त्रक्रिया झालीये इतक्यात त्यांनी आसन करू नये. तसेच गरोदर स्त्रिया त्यांनीही आसन करू नये. आणि जर कोणाला पाठीच्या कण्यासाठी आसन करायचं असेल तर त्यांनी केवळ तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावं. मी तुम्हाला आसनाचं प्रात्यक्षिक दाखवते काउंटवर, त्याप्रमाणे तुम्ही ते हळूहळू करा. सुरुवातीला पोटावर झोपायचंय आपल्याला. आपलं संपूर्ण शरीर हे जमिनीला समांतर असलं पाहिजे. दोन्ही हाताचे तळवे हे छाती जवळ घ्यायचे आहेत. दिसतंय सगळ्यांना व्हिडिओ? हो हो.
हो दिसतंय. दोन्ही हाताचे तळवे आपल्याला छाती जवळ घ्यायचे आहे. हळू दोन्ही पाय हे एकमेकांना जोडलेले असतील आणि टाचा जमीन वरती असेल, वरच्या बाजूला असतील. दोन्ही हात आपल्याला छाती जवळ घ्यायचे आणि दीर्घ श्वास घेत हळूहळू डोकं छाती व पोट हे हळूहळू भर घ्यायचं आहे. याच्यामध्ये नाभीपासूनचा शरीराचा भाग हा खाली असणार आहे आणि केवळ पोट छाती आणि मान हे आपल्याला वरच्या बाजूला करायचं आहे. हात आपले थोडेसे आपल्या शरीराप्रमाणे आपण ऍडजस्ट करणार आहोत आणि डोकं हळूहळू मागे घेत हात ताठ होतील असा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांना स्थिती दिसतीये. या स्थितीमध्ये आपल्याला 15 ते 20 सेकंद राहायचं आहे आणि श्वास या सगळ्यामध्ये नियमितपणे घ्यायचा आहे. कुठेही श्वास थांबवायचा नाहीये किंवा कमी जास्त करायचा नाही. तुम्हाला जितका मागच्या बाजूला ताण देता येईल तितका द्यायचा आहे. जर तुमच्या पाठीच्या कणाला मागच्या बाजूला या बाजूला जर तुम्हाला कमरेजवळ ताण जाणवत असेल तर तुम्ही हे आसन बरोबर पद्धतीने करत आहात. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हळूहळू आपल्याला खाली श्वास सोडत खालच्या बाजूला पूर्व स्थिती घ्यायचा आहे. पूर्वस्थितीत आल्यानंतर आपल्याला 5 ते 7 सेकंद त्याच स्थितीत राहायचं असतं जेणेकरून आपला श्वास व शरीरावरील ताण कमी होतो. सगळ्यांना दिसतंय आसन? कमी स्क्रीन ऍडजस्ट करू. नाही दिसतंय आसन. हे सगळ्यांचं आलं? सगळ्यांना जमलं? हा बऱ्याच जणांनी केलंय. मी आता पुढच्या आसनाकडे जाते ज्याचं नाव आहे शलभ आसन. शलभ म्हणजे कीटक. या आसनामध्ये आपल्या शरीराची स्थिती ही नाकतोड्याप्रमाणे होते त्यामुळेच याला शलभासन हे नाव आलेलं आहे. आपण याचे फायदे काय आहेत ते प्रथम बघूया. याचे सगळ्यात महत्वाचे फायदे म्हणजे ओटीपोट कंबर व मांड्या या सगळ्या गोष्टींवर आपला ताण येतो. तसेच पोटावरही दाब पडतो त्यामुळे तिकडचे सगळे जे काही स्नायू असतात आपली हाडं असतात ते लवचिक व मजबूत होतात. तसेच ह्यामुळे आपलं रक्ताभिसरण सुधारतं. आपल्या कंबर मांड्या यांना लवचिकता प्राप्त होते व सुडवता प्राप्त होते. ज्यांना कमरेचे दुखणे आहे त्यांनी हे करू नये. परंतु ज्यांना थोडंफार दुखत असेल कंबर तर हे आसन केल्याने कमरेचं दुखणेही कमी होईल. तसंच याच्यातही आपण नियमितपणे श्वास घेत असल्या कारणाने सर्दी खोकल्यासारखे जे काही आजार असतात हे श्वसन मार्गाचे जे आजार असतात ते कमी होण्यास याला मदत होते. तसंच याच्यावर फुफ्फुसावर थोडासा ताण जाणवत असल्या कारणाने फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. आता हे कोणी करू नये तर ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलं की जिथे कुठली शस्त्रक्रिया झालेली आहे किंवा ज्यांना मानेचे विकार आहे त्यांनी हे आसन करू नये. जसं ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी देखील आसन करू नये. मी तुम्हाला काउंट्स दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पुढचं आसन. सर्वप्रथम जमिनीवर पालथं झोपायचं आहे. संपूर्ण शरीर हे जमिनीला समांतर असेल. हात सरळ रेषेत शरीराला लागून ठेवावे व आपल्या हाताच्या मुठी बंद करावे. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठेही श्वास धरून ठेवायचा नाहीये. नियमितपणे श्वास घ्यायचा आहे. त्याच्या दोन आपण हे दोन पद्धतीने करतात. एक म्हणजे अर्ध शलभासन व दुसरं पूर्ण शलभासन. मी प्रथम अर्ध शलभासन दाखवते. पूर्णपणे जमिनीवर समांतर झोपून हाताच्या मुठी बंद कराव्यात. दोन्ही पाय पूर्ण अंगठ्याकडनं स्ट्रेच करावे. सर्वप्रथम उजवा पाय 45 डिग्री कमरेपासून वर उचलावा व अंगठ्याच्या सहाय्याने मागे ताण द्यावा जेणेकरून तुमचा सर्व ताण हा कमरेपासून पायापर्यंत तुम्हाला जाणवेल. या स्थितीमध्ये आपल्याला 10 ते 15 सेकंद राहायचं असतं पण आता वेळ नसल्या कारणाने मी 5 काउंट मध्ये परत पाय खाली घेणार. 1 2 3 4 5 हळूहळू पायाचा ताण सैल करत आपल्याला पाय जमिनीवर टेकवायचा आहे. अर्ध शलभासनात तसंच उजव्या पायाप्रमाणे आपल्याला डाव्या पायाप्रमाणे पण आपण करणार आहोत. आवाज येतोय तू कंटिन्यू कर हर्षाली. डाव्या पाय सुद्धा आपण तसंच 45 डिग्री वरती उचलणार आहोत कमरेपासून पुढे फक्त.
एक दोन तीन चार पांच पायाचा ताण सही करत करत आपल्याला पाय खाली टेकवायचा आहे. आता पूर्ण शलभासन मी दाखवते ज्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही पाय कमरेपासून 45 अंशापर्यंत उचलायचा आहे आणि अंगठ्याने पाय मागे स्ट्रेच करायचा आहे जेणेकरून कमरेपर्यंत संपूर्ण पायाला आपल्याला ताण जाणार. एक दोन तीन चार पांच हळूहळू पूर्वस्थिती घ्यायचा आहे आणि या सर्व याच्यात कुठेही आपल्याला श्वास धरून ठेवायचा नाहीये. नियमितपणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे. या होत्या शलभासनाच्या स्थिती ज्याच्यात अर्ध शलभासन आणि पूर्ण शलभासन आपण करतो. ठीक आहे. पुढील आसन आहे धनुरासन. पुढील आसन आपण करणार आहोत धनुरासन. या आसनाला धनुरासन का म्हणतात तर नावावरूनच कळतं कारण या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये आपल्या शरीराचा आकार हा धनुरासारखा होत असतो म्हणजे धनुष्यासारखा पूर्णपणे होतो. याचे फायदे काय आहेत तर पाठी व पोटाचे स्नायू याच्यातही बळकट होतात. तसेच छाती गळा खांदे हे मोकळे होऊन त्याच्या स्नायूंना बळकटी प्राप्त होते तसेच लवचिकता प्राप्त होते. याच्यामध्ये उत्साह आपल्या शरीरात संचारतो आणि तसंच ज्यांना मासिक ज्या स्त्रियांना मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात त्या स्त्रियांसाठी किंवा ज्यांना बद्धकोष्ठता आहे या लोकांसाठी हे आसन अतिशय प्रभावशाली आहे. याच्या नियमित सरावाने हे आसन जर तुम्ही केलं तर तुमचे हे नाही म्हणणार हे रोग काही प्रमाणात कमी होतात कुठल्याही गोळ्या औषधांचे. आता हे आसन कोणी करायचं नाहीये. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे मानेचे विकार आहे कुठलीही शस्त्रक्रिया झालेली आहे तसंच अर्धशिशी किंवा गर्भवती स्त्रियांनी आसन करू नये. आपण धनुरासन बघू. धनुरासनासाठी जमिनीवर उलट झोपायचं आहे. पायात थोडस अंतर ठेवायचं आहे. हात शरीरालगत घेऊन पूर्णपणे हात शरीरालगत श्वास घेत हळूहळू गुडघ्यातनं पायाची घडी घालायची आहे. श्वास घेत दोन्ही हातांनी आपल्या टाचेला गोट्याजवळ पकडायचे आहे आणि हळूहळू श्वास घेत आपला पुढचा भाग छातीपासून वर उचलून पाय मागे ताणायचे आहे. जेवढं तुम्हाला ताणता येईल तेवढे मागे पाय ताणायचे आहे आणि डोकं हे वर छताकडे बघायचं आहे. तुम्हाला ह्यामध्ये जेवढा ताण शरीराला देणं शक्य आहे तेवढाच ताण द्यायचा आहे. हळूहळू पायाची घडी परत घालायची आहे व मान जमिनीला टेकवायची आहे. हे आसन करत असताना मला बोलता आलं नाही त्या कारणाने मी ह्या आसनाचे कुठल्या गोष्टी याच्यात करायच्या नाही ते मी तुम्हाला बसून सांगते. तुम्ही जेव्हा पाय मागे घेता तेव्हा शरीराला अतिरिक्त ताण कुठेही द्यायचा नाहीये. तुम्हाला जर कमरेजवळ ताण जाणवला तर हे तुमचं आसन बरोबर आहे. जेवढं तुम्ही छाती आणि मान वर उचलाल तेवढा तुमचा ताण मागच्या बाजूला जाईल. त्याचप्रमाणे जेवढे आपण पाय स्प्रेड करतो याच्यामध्ये तेव्हा संपूर्ण शरीराला ताण जाणवतो त्यामुळे हे एक परिपूर्ण असं आसन देखील मानलं जातं. आपण पुढच्या प्रकाराकडे जाऊया. चौथं मी दाखवते तुम्हाला कुंभक आसन जे आपण अतिशय बेसिक मानलं जातं किंवा आजकाल सगळे मला वाटतं युवा पिढी प्लॅन जे काही करते त्यालाच योगाच्या ह्याच्यात कुंभक आसन असं म्हणतात. या सुद्धा प्लॅनचे भरपूर फायदे किंवा प्रकार तर असतातच. सुरुवातीला फायदे म्हणजे संपूर्ण शरीराला लवचिकता आणि मजबूती मिळतेच. तसेच पोटाची किंवा कमरेचं किंवा मांड्यांची चरबी ज्यांना कमी करायची आहे त्यांच्यासाठी अतिशय प्रभावशाली आसन आहे. तसेच छाती फुफ्फुस हे मजबूत होतात. याचा मुख्य फायदा म्हणजे ज्यांना किडनीचे आजार आहे कुठलेही किडनीचे जे काही आजार असतात ते या आसनाच्या नियमित सरावाने बरेच बरे होतात. आता हे आसन कोणी करायचं नाही तर ज्यांना ज्यांची शस्त्रक्रिया झाली आहे गर्भवती महिला किंवा ज्यांना मानेचे विकार आहेत किंवा उच्च रक्तदाब आहे ह्या अशा कुठल्याही व्यक्तींनी हे आसन करायचं नाही आणि करायचे असल्या ते तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि सरावानेच करावे. आपण करूया. त्याच्यासाठी जमिनीवर समांतर झोपायचं आहे. दोन्ही हात आपले पंजे चेहऱ्याच्या बाजूला घ्या. आता आपल्याला दोन्ही हातांच्या तळगावर आणि पायाच्या टाचेवर तोवर आपल्याला समांतरपणे भार देऊन आपलं शरीर संपूर्णपणे वर उचलायचं आहे. तुम्हाला जर ही गोष्ट शक्य नसल्यास पहिले हात सरळ करा आणि नंतर
मागचं शरीर पायावर उचला. या संपूर्ण स्थितीमध्ये आपली मान सरळ राहील. आपल्या शरीराचा संपूर्णपणे भार हा आपल्या तळव्यांवर आणि आपल्या टोवर असतो. याच्यात स्थिती आपल्या शरीराची ही लाकडी बाकड्याप्रमाणे असते, त्यामुळे संपूर्ण शरीराला ताण येऊन आपल्या सर्व हाडांना व स्नायूंना मजबूती आणि लवचिकता मिळते. त्याच्यात शरीर संपूर्णपणे सरळ रेषेत आहे. मान समोर कुठेही श्वास थांबवायचा नाहीये, नियमितपणे श्वास घेत राहायचा. एक, दोन, तीन, चार, पाच. हळूहळू खालचा भाग सर्वप्रथम खाली टेकवायचा आहे. हाताचा भार रिलीज करून हळूहळू खाली पूर्व स्थितीत यायचा आहे. या सर्व आसन हे जेव्हा तुम्ही नियमितपणे करता तेव्हा 15 ते 20 सेकंदापासून 45 सेकंदापर्यंत जर हे आसन तुम्ही रोज केले तर याचे जे जे काही फायदे असतात किंवा जे काही मी आता तुम्हाला फायदे आणि सगळं सांगितलं याचा तुम्हाला साधारणतः महिन्याभरात नियमित सरावाने तुमच्या शरीरावर नक्कीच परिणाम दिसून येईल. मी पोटाचे आज 4 व्यायाम घेतलेले आहेत. असे पोटाचे असंख्य व्यायाम आहेत. जसे योगामध्ये 84 प्रकार आहेत हे प्रत्येक आता काही दाखवणं शक्य नाही, त्यामुळे मी 4 बेसिक आज दाखवलेले आहेत. तसंच रक्षाबेनी सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला पुढे आणखीन याच्यात शिकण्याची किंवा याची आवड असल्यास आपण नक्कीच हा ग्रुप बनवूया. आता मी पुढे जाते ते प्राणायामाचं. प्राणायाम हा आजकालच्या जीवनशैलीचा कुठेतरी आपण या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या काही पूर्वजांनी ही केल्या त्या विसरत चाललो आणि सध्याच्या स्थितीत करोना असल्या कारणाने आपल्याला प्राणायाम हा अतिशय महत्वाचा आहे. कारण की आपली रोगप्रतिकार शक्ती ह्या सगळ्या प्राणायामाने वाढत असते. आपण आता प्राणायामाला सुरुवात करूया. प्राणायाम खरं म्हटलं तर बऱ्याच प्रकारचा असतो, पण आता वेळाअभावी आपण केवळ 2 प्राणायाम घेणार आहोत. एक साधा प्राणायाम आणि दुसरा कपालभाती प्राणायाम. प्राणायामात काय होतं तर आपल्या श्वासावर आपण पूर्णपणे लक्ष केंद्रित करत असल्या कारणाने आपला श्वास हा नियमितपणे घेतला जातो. सध्या आपण जो काही श्वास घेतो तो अर्धा श्वास घेतो. आपण कधीही नाभीपासून पूर्ण श्वास शरीरात धरून घेत नाही किंवा सोडतही नाही. तर त्यामुळे आपल्याला जे काही श्वसनाचे प्रकार असतात आणि हे सगळे प्राणायामातनं आपले होतं. तसं ज्यांना सायनसचा त्रास आहे, मधुमेह, डायबेटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, त्यांच्यासाठी प्राणायाम हा अतिशय चांगला. प्राणायामाचे आणखीन फायदे तर भरपूरच आहेत जसं केंद्रांनी सांगितलं, परंतु शरीर आणि मन यांना ऊर्जा देणारं काम सगळ्यात जास्त हे प्राणायाम करतं. कारण प्राणायामाने शरीरातील ऑक्सिजनची मात्रा ही वाढत असते. तसंच रक्तामध्ये ऑक्सिजनचं जे प्रमाण असतं ते जास्त होऊन रक्ताभितरण सुरळीत होतं. मी आता डायरेक्ट प्राणायामाकडे जाते. आपण प्राणायाम केवळ 5 वेळा करणार आहोत. यामध्ये आपल्याला श्वास पूर्णपणे नाभीपासून पूर्ण श्वास शरीरात भरून घ्यायचा आहे. 1-2 सेकंद श्वास होल्ड करायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. याचा योगशास्त्रामध्ये पूरक म्हणजे श्वास संपूर्णपणे भरून घेणे, कुंभक म्हणजे श्वास पूर्णपणे काही सेकंदासाठी होल्ड करणे आणि रेचक म्हणजे संपूर्णपणे श्वास शरीरात न सोडणे या अशा याच्यात आहे. आपण हे 5 वेळेला करणार आहोत. आपण सुरुवात करू. सुरुवातीला पूरक करायचं आहे म्हणजे संपूर्णपणे नाभीपासून श्वास पूर्ण शरीरात भरून घ्यायचा आहे. कुंभक म्हणजे काही सेकंद 1-2 सेकंदासाठी होल्ड करायचा आहे आणि रेचक म्हणजे पूर्ण श्वास सोडायचा आहे. जसं आपण नॉर्मल रोजचं ब्रीथिंग करतो हे तसंच आहे, फक्त हे डीप ब्रीथिंग आहे आपण जे नॉर्मल रोज करत नाही. आपण 1-3 वेळेला करूया आणि पुढे जाऊ. श्वास संपूर्णपणे भरून घ्या, होल्ड करा आणि संपूर्णपणे श्वास सोडायचा आहे. परत एकदा श्वास होल्ड करा आणि श्वास संपूर्णपणे सोड. प्राणायामाचा सगळ्यात मुख्य हे असं काय म्हणतात आपण सोपं आहे, कारण का ते दिवसभरात रिकामा कोटी आपण कधी बसल्या जागी कुठेही 15 ते 20 वेळेला करू शकतो. जे तुम्ही नियमित सरावर जर केला तर तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच मिळतील. आपण जाऊया पुढच्या प्रकाराकडे, कपालभाती. कपालभाती प्राणायाम हा प्राणायामाचा एक प्रकार आहे. कपालभाती हे कपाल म्हणजे कपाल आणि भाती म्हणजे ऊर्जा किंवा ओजस्वी, म्हणजे थोडक्यात बुद्धीला चालना देणारं, ते चेहऱ्यावर तेज आणणारं म्हणून हे आसन ओळखलं जातं किंवा त्याचा जास्त प्रमाणात फायदा होतो. याच्यामध्ये श्वास एकदाच घेऊन नंतर कंटिन्युअसली आपण सोडत जातो म्हणजे उच्चवास. त्यामुळे आपला 80% जे काही विषद्रव्य शरीरात असतं हे पूर्णपणे सोडले जातात, ज्यामुळे आपोआपच आपली पूर्ण बॉडी क्लीन होते. हे असं एकमेव आसन आहे
ज्याच्यामध्ये आपल्या 72,000 नळ्या म्हणजे आपल्या शरीराची संपूर्ण सुप्त शुद्धी होते, डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत हे आपल्या पूर्ण शरीराला शुद्ध करतं, कारण की आपण उच्चवासाद्वारे आपले सगळे विषद्रव्य बाहेर टाकलेले आहेत. याच्यामध्ये पोटाला आपल्याला हक्के द्यायचे असतात. कदाचित मला नाही माहिती आता तुम्हाला याच्यात दिसेल की नाही, परंतु जेव्हा आपण पूर्ण श्वास भरून घेतो आणि आपण एकेका नागपुडीने श्वास सोडतो, पहिले उजव्या नागपुडीने, उजवी नागपुडी दाबून डाव्या नागपुडीने सोडतो, नंतर डावी नागपुडी दाबून उजव्या नागपुडीने, आणि नंतर दोन्ही नागपुडीने आपण हा श्वासाचा प्रकार करतो. या श्वासाचे फायदे हे मधुमेह लोकांसाठी विशेषतः करून आहे, तसेच ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी असं हळूहळू जर केलं तर ते तुम्हाला कंट्रोलमध्ये व्यवस्थित आणता येतं. तसेच ज्यांना सायनसचा, सर्दी खोकल्याचा किंवा श्वसनाचा जे काही आजार आहे ते यातनं सगळे बरे होतात. मुळात यातनं रक्तभिसरण, आपलं रक्ताच्या याच्यात ऑक्सिजनची मात्रा वाढल्या कारणाने रक्ताभिसरण सुरळीत होतं व शरीराला आपल्या एक ऊर्जा वेगळी मिळते. मी तुम्हाला कपालभाती करून दाखवते. मी पहिले सांगते, त्याच्यानंतर मी करते, कारण मला करताना बोलता येणार नाही. तुम्ही ते बघा आणि त्याप्रमाणे करा. ठीक आहे, पूर्णपणे श्वास आपल्याला आपण ह्याच्यात आणि ह्या स्थितीसाठी आपली सुखासन किंवा तुम्ही पद्मासन या दोन्ही आसनांमध्ये बसू शकता. मी आता सुखासनात बसून तुम्हाला आसन दाखवते. त्याच्यात संपूर्णपणे श्वास भरून घ्यायचा, जोरात श्वास सोडायचा असतो, उजवी नागपुडी आपल्या उजव्या अंगठ्याने दाबायची आणि डाव्या नागपुडीने श्वास सोडत त्याच्यात कुठेही श्वास घ्यायचा नाही. श्वास सोडत पोटाला हक्के मारायचे आहे. एकेका श्वासाबरोबर एक एक हक्का मारायचा, म्हणजे हक्का मारणे म्हणजे पोट आत खेचणे. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. ही क्रिया झाल्यानंतर परत एकदा आपल्याला डीप ब्रीथिंग करायचं आहे आणि आपलं शरीर हे नॉर्मलला आणायचं आहे. तुम्हाला जर दिसलं असेल तर यामध्ये मी कुठेही श्वास घेतलेला नाहीये, केवळ मी माझ्या एका नागपुडीने श्वास सोडत होते आणि प्रत्येक श्वासाबरोबर मी पोटाला माझ्या हक्के देऊन पोट आत खेचत होते. आत खेचल्या कारणाने पोटाचे जे काही आपले सगळे स्नायू आहेत किंवा यकृत आणि या सगळ्या जे काही आपले आतडे आहेत हे आकसले जातात आणि परत आकुंचन प्रसरण पाहून आकुंचन पावतात. त्या कारणाने त्यांचा त्या स्नायूला त्यांच्या बळकटी मिळते. मी परत दुसऱ्या नागपुडीने पण दाखवते. कपालभाती प्राणायाम हा उजव्या डाव्या तसेच दोन्ही नागपुडीने करतात. जर तुम्ही उजव्या नागपुडीने 20 वेळा केला तर डाव्या नागपुडीने 20 वेळा करायचा असतो आणि दोन्हीची जी काही काउंट होते 40 तेवढ्या प्रमाणात दोन्ही नागपुडीने, म्हणजे एकूण काउंट हा 80 होतो. परंतु सुरुवातीला हा व्यायाम प्रकार करताना आपण 10-10 ते काउंट करणार आहोत. कुठेही याच्यामध्ये जर तुम्हाला पोटावर ताण जाणवत असेल किंवा जर श्वास घेतला जात असेल तर आसन करू नये, कारण चुकीच्या आसनाने शरीराला त्रास होण्याची जास्त शक्यता असते. मी तुम्हाला दोन्ही नागपुडींचंही दाखवते एकदा आणि आपण सेशन संपवू. या आसनानंतर हळूहळू एक 5-10 सेकंद संपूर्णपणे श्वास भरून घ्यायचा आणि सोडायचा. जर तुम्ही आता सुद्धा दोन्ही नागपुडीने जर प्रयत्न केला असेल तर 10 काउंट नंतर तुम्हाला पूर्णपणे मेंदूपासून पायापर्यंत पूर्ण चेहऱ्याला तुम्हाला एक प्रकारचे व्हायब्रेशन जाणवत. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हायब्रेशन जाणवत असतील तर तुम्ही आसन अतिशय योग्य पद्धतीने करत आहात आणि याच्या नियमित सरावाने जसं मी सांगितलं की पोटाचा घेर कमी होईल, तसंच मेटाबॉलिझम रेट सुधारल्याने आपलं वजन कमी होतं, असे असंख्य फायदे या विचारी करता येतात. बरं, हे आसनचे एक फक्त सूचना म्हणजे आसन करताना जे आपण पोटाला हक्के मारतो ते खूप जलद गतीने न मारता आपण एक बीट वाईज करायचं. बीट म्हणजे 1, 2, 3, 4, 5 या बीटवर जर तुम्ही श्वास सोडून हक्के मारले तर याचा तुम्हाला विशेष फायदा जाणवेल. याच्यामध्ये कुठलीही कृपया घाई करू नये आणि तसं जर काही वाटल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आसन करावं. मी या दोन प्रकाराने माझं आजचं सेशन संपवते. सर्व युवा मंडळ दिशानेमा, मुंबई दिशानेमा, कोकण दिशानेमा, या सर्व
लोकांना आणि तसेच अध्यक्ष जे काही आपले युवा प्रतिनिधी आहेत ज्यांनी मला मी नवीन असून आपल्या या कुटुंबात इतकं छानपणे सामावून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि आज जो काही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय श्री सुकेत रक्षा आणि हर्षाली खूप चांगल्या प्रकारे तुम्ही दाखवलं तिघांनी. आता आपण क्वेश्चन आन्सर थोडा वेळ हे करूया. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ज्यांना क्वेश्चन विचारायचं आहे त्यांनी उत्तर कुणाकडून अपेक्षित आहे हे पण सोबत सांगावं. मला आशिष हा मला असं वाटतं की क्वेश्चन व्हॉट्सअप वरतीच येऊ दे कारण किड्स योगा करायचं अजून इंटरनॅशनल योगा ट्रेनर सुकेत रक्षा आणि हर्षाली तिघांनी छान सेशन घेतले आणि खरा अर्थाने आजचा दिवस हा अखंड विषय नेमा कारण पुणे कोकण मुंबई तिन्ही विभागांनी योगा घेतले आणि आजचं पूर्ण सेशन हे युवा मंचच घेतय. मुद्दाम सगळे को होस्ट आणि ट्रेनर युवा घेतलेले आहेत. खऱ्या अर्थाने अखंड विषय नेमाचा युवा मंच आज कार्यरत झालेला आहे. सगळ्या युवांचं अभिनंदन आणि मला वाटतं ज्यांना जे प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी निश्चितपणे व्हॉट्सअप वरती मला आशिषला किंवा ज्या कोणी योगा ट्रेनरला हवे त्यांना विचारा ते तुम्हाला रिप्लाय देतील. आणि रक्षाला मी विनंती करतो की त्यांनी किड्स योगा चालू करावे कारण ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. 9:15 वाजलेत. पुढे ग्रहण आहे. बायकांना खूप कामं असतात ग्रहणात. लवकर जेवण संपवायचं असतं. तर मला असं वाटतं इफ यू डोंट माइंड हा रक्षाकडे दे. भाई हर्षाली आणि मी दोघींनाही अनम्यूट ठेव. हा हा जे काय असेल ते तुम्ही महत्वाचं सांगायचं राहिलं की तुम्ही तिघांनी एकमेकांशी चांगलं कोऑर्डिनेट केलं आणि कुठेही आसन रिपीट झालं नाही किंवा कुठलाही पाठ रिपीट झाला नाही. तुम्हाला तिघांना आणि सुबोधला खरंच क्रेडिट जातं याचं की कोऑर्डिनेशन खूप तुम्ही छान केलं. सुबोध भाईना दिवसात ना खूप वेळा डिस्टर्ब केले काल बऱ्याच फोन करायला. हा ठीक आहे. ज्यांनी कुणाला तुम्हाला कोऑर्डिनेशनची आयडिया दिली त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. किड्स योगाकडे जाऊया आपण. हर्षाली मला असं वाटतं डोंबलीकर लकी आहेत की तू त्यांना आता सगळ्यांना योगा चांगलं शिकवशील निश्चितच. आशिष कल्याणला राहते म्हणून असतोय. अच्छा एक मिनिट मला फक्त एक मेन्शन करायचंय. हर्षाली छान दाखवले प्राणायाम. शेवटचे जे तिने कपालभाती ऐकू येते ना माझा आवाज येतोय सगळ्यांना. फक्त एक करेक्शन म्हणजे तिने दाखवलेलं अगदी बरोबरच आहे छान आहे. फक्त शेवटचं जे तिने सांगितलं की डाव्या नाकपुडीने आणि उजव्या नाकपुडीने आपण केलं जातं ते तसं केलं जातं आणि तशीच प्रॅक्टिस करावी. पण आपण माणसाने कधी विचार केला असेल की नाही म्हणजे मला खरंच विचार पडला जेव्हा मी वाचलं की आपल्याला दोनच नाकपुड्या दिल्यात लेफ्ट अँड राईट त्याचं रिझन काय आहे. आपलं एक बॉडी टेम्परेचर असतं माणसाच्या तर आपली जी डावी नोस्ट्रिल आहे त्याला आपण डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हणतात आणि उजवी आहे ती सूर्यनाडी आहे. तर आपण जेव्हा ब्रीद इन करतो डाव्या बाजूने तेव्हा आपल्याला थंड हवा मिळते. रिझन हे सांगण्याचं की आपल्या इकडे कोकणामध्ये म्हणजे मी स्वतः महाडला वाढली आहे उष्णतेचा त्रास भयंकर आहे आपल्या इकडच्या लोकांना आणि आता वादळानंतर तिथे सुद्धा खूप उष्णता वाढलेली आहे. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला रिअलाइज झालं. तर तिथल्या लोकांनी जेव्हा आणि शरीरामध्ये लेडीजना सुद्धा खूप वेळा पीसीओडी पीसीओएस थायरॉइड हे सगळे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी तुम्ही उजवी नाकपुडी बंद ठेवून जास्तीत जास्त डाव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि आपलं इंटेक केला हवेचा ऑक्सिजनचा तर उष्णता कमी व्हायला मदत होते. आणि ज्यांना थंडी वात हे त्रास आहेत त्यांनी आपली डावी नाकपुडी बंद ठेवून उजवीकडनं घ्यायचं. जर तुम्ही शांतपणे बसला असाल कधी सकाळी उठून बेडमध्ये किंवा झोपताना तर शांतपणे कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही श्वास बघून ट्राय करून बघा की जे एक स्मॉल जो एक फ्लो येतो हवेचा तो डावीकडनं नेहमी थंड येतो आणि उजवीकडनं उष्ण येतो. तर हा तो फरक आहे. म्हणून उजवी आणि डावी नाकपुडी अशा प्रकारचं कपालभाती वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. तर ज्याला उष्णता वात हे वेगवेगळे त्रास आहेत त्यांनी त्या पद्धतीने केलं तर आणि इन जनरल इन नॉर्मल आता विंटर आणि ह्याचे डेज सुरू होतील रेनी डेज
त्याच्यामध्ये आपण नॉर्मल दोन्ही याचं केलं तर ते जास्त उपयुक्त ठरतं असं मला वाटतं. आणि थँक्यू पुन्हा एकदा चान्स दिल्याबद्दल. आणि आता आपण किड्स योगा जे असे योगा ठेवलेत मी आणि हर्षाजीने की जे आपण लहान मुलं आणि मोठी त्यांचे पेरेंट्स त्यांच्या सोबत करू शकतात. अगदी 10 मिनिटाची सिंपल सिंपल आसनं आहेत आणि ब्रिदिंग पॅटर्न मध्ये आपण शेवट एंड ऑफ द सेशन ओन करणार आहोत. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. पहिलं दोन आसनं मी दाखवते. पहिलं आहे, आय होप मला तर व्हिडिओ सगळा माहित नाही आहे कारण मी बघू नाही शकत आहे. लहान मुलं ज्यांची असतील त्यांनी आपल्या आपल्या मुलांना घ्यावं. आधी येतो फार सरळ सरळ रेषेत उभं राहायचंय मुलांना आपलं पाम ट्री नारळाचं मोठं झाड त्याच्यामध्ये आपण हिल्स पूर्ण वर फिंगरला सगळ्या मुलांनी ओला हॅलो सगळे बघतायत का मला. मी तुमची तीन मुलांची चांगली नावं घेणार आहे. जो चांगलं करेल त्यांच्यासाठी आपण क्लॅपिंग करायचंय. ओके, सरप्राईज तीन नावं घेणार मी जो चांगलं करेल. ओके, माझे जे कोच असतील ते बघतील आणि तीन छान नावं घेतील. सुबोध भाई आणि आशिष भाई बघत राहा. आपण खरंच तीन छान नावं घेऊया. जर लहान मुलं असतील पेरेंट्स सुद्धा असतील जर पेरेंट्सनी चांगलं केलं तर त्यांचं सुद्धा. टाचावरती घेऊन आपलं फिंगर लॉक करून हात पूर्ण घ्यायचे. पूर्ण वरती कॉन्सन्ट्रेट करून सरळ बघायचं. आता ह्याच्यामध्ये खूप सारे फायदे हे आहेत की ह्याच्यामध्ये टास्क आपले काफ मसल्स म्हणजे लहान मुलांचे पाय स्ट्रॉंग व्हायला मदत होते. हातावरती ताण येतो आणि मुलं माझा मुलगा तरी हायपर ऍक्टिव्ह आहे तर अशा वेळेला मुलांना स्टेबिलिटी कॉन्सन्ट्रेशन जसं सुबोध सुकेत भाईने सांगितलं की लहान मुलांना कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज असते त्याच्यासाठी ह्याचा खूप फायदा होतो आणि उंची वाढण्यास खूप मदत होते. माझ्या हाईटचा प्रॉब्लेम बघितल्यानंतर मी माझ्या मुलाला हे करायलाच लावते. सो हाईट साठी पण खूप मदत होते. तर हे कंटिन्युअस आपण 10th नंबर काउंट्स मध्ये करूया. 1 2 3 4 5 7 8 9 10 स्लोली रिवर्स घेताना आपण हिल्स पहिल्या डाऊन करायच्या आपल्या. हळूहळू हात सोडत श्वास सोडत असायचं. आता ह्याचे रिपिटेशन मुलं 3-3 वेळा सुद्धा करू शकतात. पुढचं अगदी सिंपल आहे लहान मुलांसाठी त्याला आपण म्हणतो आत्मुख शवासना. आपल्या बॉडीचा पूर्ण ट्रायंगल होतो त्यामध्ये सिंपल आहे फक्त बॉडीचा ट्रायंगल करायचा आहे. हळूहळू हाताचे पंजे जमिनीवर आता मुलं फ्लेक्झिबल असल्यामुळे हात अलगच पोचले जातात. खूप जणांना त्रास होत असेल तुम्ही अलगच गुडघे बेंड करा पेरेंट्सनी हात ठेवा आणि मग पाय सरळ करायचा प्रयत्न करा. याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये फक्त आपण ट्रायंगल करतोय बॉडीमध्ये आणि हिल्स अप नाही करायचे. इथे आपल्याला पायांच्या टाचा जमिनीवरतीच ठेवायच्या. पाय तुम्ही जवळ घेऊ शकता. बायकांसाठी मुलांसाठी सगळ्यांसाठी चांगलं आहे कारण ह्याच्यामध्ये ट्रायंगल होतो आपल्या शरीराचा आणि ह्याच्यामध्ये अधोमुख श्वासन याच्यासाठी म्हटलं जातं की आपण जास्तीत जास्त श्वास बाहेर सोडायचा. याच्यामध्ये आपल्या शरीरात आलेला थकवा हा बाहेर काढायचा. उच्च वास द्यायचा. थ्री फोर फाइव स्लोली परत येताना हात जवळ घ्यायचे पायाजवळ यायचं. श्वास
हे दुसरा प्रकार झाला अधोमुख शवासन. आता अधोमुख शवासनाचे पण तुम्ही तीन तीन रिपिटेशन करू शकता. मुलांना कुठलाही प्रॉब्लेम नसतो हे करण्यामध्ये. हे अगदी बेसिक आसन आहे. आणि जे प्राणायाम आपण दाखवले त्या प्राणायामामध्ये तिसरा प्रकार आहे तो जो हर्षाली माझ्या या दोन तीन आसनानंतर घेईल तो म्हणजे योगमुद्रा असतील आपल्या काही आणि श्वसनाचे प्रकार आहेत ते घ्यायचे. त्याच्या आधी जे मी सांगितलं की सूर्य नमस्कार जसे आपल्याला सुकेतभाईने दाखवले ते सूर्य नमस्कार मुलांनी 12-7 अशा काउंटनी पूर्ण काउंट करावे. 12 एक वेगळा सूर्य नमस्कार असतो. त्याचा व्हिडिओ पाहिजे तर मी आपल्या विषाणे मंचावरती शेअर करीन जो लहान मुलांसाठी स्पेसिफिकली आहे ज्याला पॉवर सूर्य नमस्कार म्हणतो की पूर्ण स्ट्रेंथ येण्यासाठी हा केला जातो. त्याचा एक पर्टिक्युलर व्हिडिओ आहे तो मी टाकीन एक थोड्या वेळामध्ये. तर तो नक्की फॉलो करा मुलांकडनं. आणि याच्या पुढे ओम आणि काही प्रकार आहेत जे हर्षाली घेणार आहे. सो हँड ओव्हर टू हर्षाली. हॅलो सगळ्यांना दिसतंय जसं रक्षाबाईने आता स्टँडिंग पोज मधले जे दाखवले आता सगळी मुलं उभीच असतील त्यामुळे मी आणखी त्यातले दोन आसन आणि नंतर सिटिंग चे दाखवून आपण पुढे जाऊ. त्यातलं पुढचं आसन आपण करणार आहोत काही ताडासन दाखवलं ते ट्री पोज. त्याच्यानंतर एक आहे वृक्षासन ज्याला ट्री पोज असं म्हणतात जे लहान मुलांच्या उंचीच्या वाढीसाठी त्यांच्या स्ट्रेंथसाठी हे खूप जास्त चांगलं आहे. आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम याच्यासाठी आपल्याला डावा पाय सरळ ठेवून उजवा पाय हा आपल्याला डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे जो गुडघ्याच्या खाली नाही गुडघ्याच्या वर ठेवायचा आहे. आपल्याला बॅलन्स करायचा आहे. ज्या मुलांना बॅलन्स करायला जमत नसेल पालकांनी त्यांना एकतर धरावं नाही तर त्यांना कुठल्या तरी खांबाच्या अथवा भिंतीच्या साह्याने उभं करून हळूहळू आपल्याला बॅलन्स करायला प्रयत्न करावा. त्यानंतर दोन्ही हात आपले पूर्णपणे वरती हळूहळू ने दोन्ही हाताचा नमस्कार करायचा आहे जेणेकरून आपली पूर्ण बॉडी ही वरच्या साईडला स्ट्रेच होते. आपला हात फिंगर टिप म्हणजे आपले बोटांचे जे वरचा भाग आहे त्यातनं पूर्णपणे स्ट्रेच करा. आणि आपलं ब्रीथिंग हे नॉर्मल असलं पाहिजे. नियमितपणे श्वास याच्यात कुठेही श्वास थांबवू नका किंवा जोरजोरात घेऊ नका. याचे आपण 10 काउंट करणार आहोत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हळूहळू हात खाली आणायचे आहेत. नॉर्मल पाय हळूहळू खाली घ्यायचा आहे. हे केवळ लहान मुलांसाठी नाही तर मोठे माणसं सुद्धा हे आसन त्यांच्या सगळ्या स्ट्रेंथ साठी हे नक्कीच करू शकता. याच्यात फक्त एक छोटासा बदल आहे की तुम्हाला जर पाय असा ठेवायला जमत नसल्यास आपण पाय जशी मांडी घालतो तसं मांडी घालून सुद्धा ठेवू शकतो. परंतु तुम्ही जेव्हा असा पाय ठेवता तेव्हा पूर्णपणे तुमच्या शरीराच्या खालच्या भागाला कमरेपासून खालच्या भागाला ताण येतो. त्यामुळे असा ठेवल्यास कधीही चांगलं अथवा असा जमत नसल्यास असा ठेवावा. आपण हाच पाय एकदा पर्यंत डाव्या पायाने पण करून बघूया. उजवा पाय सरळ डावा पाय उजव्या पायावर मांडीवर गुडघ्याच्या वर हळूहळू श्वास घेत हात वर घ्यायचे आहेत. आणि पूर्ण फिंगर टिप्स पासून स्ट्रेच करायचे हात वरच्या बाजूला. 10 काउंट घेऊया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हळूहळू हात खाली आणायचे आहेत. पाय खाली सोडायचा आहे. हे झालं वृक्षासन. पुढचं आहे त्रिकोणासन. मुलांना आणि स्ट्रेचिंगची आवड असतेच त्यामुळे सगळं छानपैकी आपला याच्यात स्ट्रेच होतो. पूर्ण फुल बॉडी स्ट्रेच होते. त्याच्यासाठी पायात अंतर घ्यायचं आहे. जर तुमची चादर सरकणारी असेल तर चादरीवर करू नका. योगा मॅट असेल तर व्हेरी गुड नाहीतर नुसत्या जमिनीवरही आसन आपल्याला करता येईल. आपल्याला पायात अंतर घ्यायचं आहे. पहिले आपण उजव्या साईडला आपण हे करणार आहोत. त्याला त्रिकोणासन म्हणतात कारण तुम्हाला कळलंच असेल ह्याच्यात आपल्या शरीराचा आकार हा त्रिकोणासारखा होतो त्यामुळे आपल्याला त्रिकोणासन असं म्हणतात. सुरुवात आपण पायावर अंतर घ्यायचं आहे. उजव्या बाजूला स्ट्रेच करत आपल्याला खाली जायचं आहे जमिनीला हात टेकवायचा आहे. त्याचबरोबर डावा हळूहळू वर घेऊन तो उजव्या डाव्या कानामधून मागे घ्यायचा आहे. तुम्हाला जर पोझिशन कळत असेल जर मुलांना शक्य होत असेल तर जेवढा जमेल तेवढा जमिनीला अथवा पायाच्या घोट्याला म्हणजे टोला आपल्याला टच करायचा प्रयत्न करायचा. या स्थितीत आपल्याला 5 सेकंद आता होल्ड करायचा आहे. 1
दोन तीन चार पांच हळूहळू हा हात वर आणत आपल्याला कमरेवरचा ताण सैल करायचा आहे आणि पूर्वस्थिती द्यायचा यामध्ये आपल्याला पूर्णपणे अपोजिट साईडला कमरेपासून खांद्यापर्यंत स्ट्रेच स्ट्रेच होत असल्या कारणाने आपल्याला स्ट्रेंथ मिळते आणि आपले स्नायू आणि हे जे काही आहे हे लवचिक होऊन मजबूत होतात. तसंच आपण डाव्या साईडला परत एकदा करूया. दोन्ही पाय अंतर डाव्या साईडला खाली हळूहळू डावा जमिनीला टेकवायचा आहे. उजवा हात वर घेऊन मान सरळ ठेवून स्ट्रेच करायचा आहे. समोर बघायच्या कुठेही मान बापरी तिकडी करायची नाहीये. एक दोन तीन चार पाच स्ट्रेच रिलीज करत हळूहळू आपल्याला वर यायचं आहे. कुठल्याही आसनामध्ये आपल्याला काउंट शिवाय करायचे नसतात. घाई गडबड करून कुठल्याही शरीराला अतिरिक्त ताण कृपया देऊ नये. स्पेशली लहान मुलांसाठी आहे कारण ते चुळबुळ चुळबुळ करता आहेत आणि ते करताना पालकांनी लक्ष ठेवावं की तिथे कुठेही ताण येणार नाही. आपण एक सिटिंग आसनं करूया. सध्या मुलं सतत टीव्ही समोर किंवा व्हिडिओ गेम्स खेळत असतात त्यामुळे त्यांचं मैदानी खेळ खेळणं होत नाही. त्यामुळे पुढे जाऊन त्यांना सर्व प्रकारचे जे काही आजार असतात पाठीचे पोटाचे पायाचे हे जास्त जाणवतात. मी आता ज्या पोझिशन मध्ये बसली त्याला वज्रासन असं म्हणतात ज्याच्यामुळे आपल्याला आपल्याला पूर्णपणे कमरेपासून खालच्या भागाला पूर्ण पायांना ताण मिळतो. हे वज्रासन कसं करायचं आहे तर जेव्हा तुम्ही नॉर्मल मांडी घालून बसता तर तसं न बसता दोन्ही पाय आपले गुडघ्यात वाकवायचे आहे. या पोझिशन मध्ये आपल्याला यायचंय पहिले आणि आपल्याला टाचेवर बसायचा. हे एक वज्रासन आहे आणि वज्रासनाचा दुसरा प्रकार म्हणजे आपण पूर्णपणे टाच खाली ठेवून आपल्याला टाचेवर बसायचं आहे ज्याच्यात पाऊल पूर्णपणे जमिनीला टेकलेलं असतं. या प्रकारे जर तुम्ही वज्रासनात बसलात तर तुमचं आणि पूर्णपणे याच्यात कंबर आणि पोट ते एका सरळ रेषेत येईल कुठेही याच्यात बेंड नसतो. या प्रकारे तुम्ही वज्रासनात बसण्याची जर मुलांना सवय लावली तर त्यांचे पाठीचे जे काही आजार असतात किंवा ज्यांचे पाय दुखतात पोटऱ्यांचे ज्यांना दुखण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी आसन अतिशय चांगलं आहे. इव्हन हे असं एकमेव आसन आहे जे जेवल्यावर आपण करू शकतो. हे मोठ्यांसाठी सुद्धा तितकंच प्रभावशाली आहे. याच्यामुळे आपला मोठ्या मेटाबॉलिझम रेट सुधारून आपलं वजन कमी होण्यास देखील मदत होते. त्यामुळे सर्वांना विनंती की तुम्ही जेव्हा जेव्हा जेवण झाल्यावर किंवा टीव्ही बघत असाल तेव्हा वज्रासनात बसल्यास तुम्हाला संपूर्णपणे फायदा होतो. आपण याच वज्रासनामध्ये आपण एक छोटासा आसन करणार आहोत ज्याला बालासन असं म्हणतात. तुम्ही वज्रासनात बसलेलेच आहात. वज्रासनात बसल्यानंतर श्वास दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हात आपले वरच्या बाजूला स्ट्रेच करायचे आहे आणि हळूहळू श्वास सोडत आपल्याला खालच्या बाजूला जमिनीवर झोपायचा प्रयत्न करायचा. ज्यांना जेवढं स्ट्रेच होणं जमत असेल त्यांनी करा. शक्यतो मान असली की गुडघ्याला टेकली पाहिजे किंवा जमिनीला डोकं टेकलं पाहिजे. हात पुढच्या बाजूला पूर्णपणे स्ट्रेच करायचे आहे. याच्यात आपल्याला 10 सेकंद होल्ड करायचं आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 हळूहळू आपल्याला श्वास सोडायचा आणि आपल्याला पूर्वस्थिती यायचा. या कुठल्याही व्यायाम प्रकारात मी परत परत ते सांगते की आपल्याला कुठेही श्वास होल्ड करायचे नसतात. हळूहळू श्वास घेत आपल्याला स्थिती करायची असते आणि श्वास नियमितपणे घेत त्या स्थितीमध्ये होल्ड करायचं असतं आणि श्वास सोडत आपल्याला पूर्वस्थिती घ्यायचं असतं. लक्षात आहे अजून काही घ्यायचं आहे? रक्षा ताई रक्षाबेन हा माझा आवाज येतोय काही नाही. ओम हा पार्ट आहे. इट्स ऑलरेडी 9:30 सो मला वाटते सगळ्या पेरेंट्ससाठी सुद्धा एक 5-10 मिनिटं जर चालणार असेल लोकांना क्वेश्चन असतील तर त्याच्यासाठी आपण वेळ देऊया. आणि कारण बाकीची जी आसनं जशी घेतली आपण आणि सूर्यनमस्कार घेतले हे सगळे लहान मुलांसाठी होतेच. आजचे योगाचे प्रकारच असे ठरवले होते की जे वयस्कर माणूस खुर्चीत बसून आणि श्वासोश्वासाचे प्रकार सगळे आणि जे आम्ही आसनं घेतले ते पाठीवरचे पोटावरचे ही सगळी मुलंही करू शकतात आणि ज्यांना ज्यांना शक्य आहे ते. सो ओव्हरऑल जी जी आसनं झाली ती सगळी मुलांसाठी पण होती आणि लहान मुलांसाठी ही जी स्पेसिफिकली आम्ही 15 मिनिटं शेवटची दाखवली ती 2 आसनं मी दाखवलेली आणि 2 आसनं आशाने ही आहेत. आणि ओम म्हटलं तर ओम सगळ्यांसाठीच आहे वयस्करापासून ते ह्यापर्यंत आणि व्हिज्युअल आपण करतोय सोशल याच्यामुळे
एक म्युझिकल मेडिटेशन नावाचा प्रकार असतो जो मी सगळ्या सेशनला घेतला जातो. ऍक्च्युली वी आर पेइंग म्हणजे वी गेट पेड फॉर दिस. लोक या म्युझिकल मेडिटेशन साठी खूप डिमांड करतात. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, ज्या बायकांना खरंच इंटरेस्ट आहे तर मी आणि हर्षाली दोघी तयार आहोत की 4 ते 5 किंवा सकाळी एखाद्याचा स्पेसिफिक टाइम ग्रुप वरती ठरला जाईल. तर म्युझिकल मेडिटेशन माझ्या एक मला एक पर्टिक्युलर म्युझिक लावावं लागतं, पूर्ण रिलॅक्सेशन द्यावं लागतं, पूर्ण 2 ते 3 मिनिटाचं मेडिटेशन आणि त्याच्या आधी हे सगळे प्रकार हे सगळं आपण घेऊ शकतो. तर ते घ्यायचं असेल तर प्लीज ग्रुप वरती तसं सांगा, म्हणजे आपल्या करण्यामध्ये कंटिन्युटी येईल. जोपर्यंत घरी आहोत जोपर्यंत वेळ देता येईल आपल्याला सगळ्यांना आम्हाला तो चालेल. सकाळी एक स्पेसिफिक टाइम फक्त माझे ऑनलाईन क्लासेस असतात जिमचे, तो टाइम सोडून आपण कुठलाही टाइम ऍडजस्ट करू शकतो पूर्ण दिवसभराचा संध्याकाळचा. तर एवढं घेऊन आपण शेवटचा एक ओम आणि क्वेश्चन असतील तर क्वेश्चन घेऊ शकतो. जर सुबोधबाई ओके म्हणत असतील तर एक 5-10 मिनिटं क्वेश्चन आन्सर चालू शकतं. वी आर ओके. रक्षा, क्वेश्चन आन्सर जास्त असतील कारण बऱ्याच जणांच्या काही शंका आहेत तर त्या व्हॉट्सअप वरती जसं आपण मगाशी बोललो होतो त्याप्रमाणे केलं तर बरं होईल. हो हो चालेल. पण शेवटचा ओम मात्र सगळ्यांनी मन लावून करूया. ओके. आणि सुबोध भाई आणि आशिष भाई बोल ना, म्हणजे तुम्ही आहात इम्पॉर्टंट. तर आपण जसं मुलांना कबूल केलेलं, आय डोंट नो की खरंच पेरेंट्सनी मुलांना घेतलं होतं की नव्हतं, प्लीज आपण 3 नावं घेऊया. डोंट बी बायस कारण मला खरंच माहिती आहे कोणी केलंय कोणी नाही. तर 3 नावं घ्या माहित असलेली किंवा पेरेंट्सची ज्यांनी खरोखर चांगलं केलं, आपण त्यांना आज योगा दिनानिमित्त मोटिवेट करूया क्लॅप देऊन. सगळ्या विशानेमाचे रामदेव बाबा सुकेत शाह यांनी 3 नावं काढलेली आहेत. नावं घ्यायची. अस्मिता मेहता कोण आहे त्यांचं एक चांगलं होतं. त्यानंतर योगिता दोषी. योगिता दोषी नावाने कोण? हा योगिता दोषी. अस्मिता नाही युक्ता आहे. युक्ता मम्मीचं नाव अस्मिता आहे. कांचन शेठ. हर्षाली ताईची मुलगी. आणि उत्तेजनार्थ नंबर आशिष भाईंना आहे. मम्मी आपण एकदम परफेक्ट केलेली आहे आशिषने. आशिषने शवासन केलं असावं. सर्व बच्चे कंपनीचं खूप अभिनंदन. मी पी स्क्रीन वरती बघायचा प्रयत्न करत होतो. मिलिंद मेहता, साक्षी दोषी, साक्षी शेठ, सगळ्यांच्या घरी खूप सगळ्यांनी छान मुलांनी प्रयत्न केलेला आहे. सगळ्यांचं हे सगळे अमेरिकेपर्यंत बघतात सगळे. आणि योगेश भाई चांगले चालू दे. मधीच काय कॉमेंट करायची इच्छा झाली तर प्रश्न आला असतो ना. नाही चांगलं मागाशी बोलायची इच्छा झाली. असू दे असू दे. तुला तुला बक्षीस दिलं तर ना म्हणून मला बोलायचं होत. रक्षा किती किड्स बघा केले बहुतेक सगळ्यांनी केले. आणि ऍक्च्युली बऱ्याच जणांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यामुळे नाही समजलं, पण व्हिडिओ जेवढे ऑन होते त्यातले बऱ्याच जणांनी केले. काही जणांचे व्हिडिओ अडकत पण होते. विषय खराब झाला. पद्मासन घातलेला आहे त्याप्रमाणे आपण पद्मासन घालून पाठ सरळ ठेवायचे आणि मोठ्यांना ज्यांना पद्मासन जमत नसेल त्यांनी सुखासनात बसायचे. पायावर पाय ठेवती आणि हा पाय वर ठेवता. 5 वेळा आपण ओम करायचं आहे आणि ओमला लहान मुलांनी ऐकून घ्या. ओम न म्हणता आपल्याला जास्तीत जास्त अशा पद्धतीने उच्चार करायचे ज्याच्यामध्ये आणि ओम
पार्थ करते की नाही रे ठीक आहे यांनी शांतता पार्थ नाही करते त्याला त्याला हर्षलीकडे स्पेशल घेऊन जाणार आहे तुझ्या सोबत पाच वेळा ओम करायचा आहे कोणी बोलू नका कॉन्सन्ट्रेट करूयात आपण शरीरावरचा मनावरचा ताण सोडून द्यायचा जेंटल स्माइल तुमच्या फेस वरती पूर्ण माझ्या आजूबाजूला पॉझिटिव्ह गोष्टी आहेत अभिनंदन आज योगा डेला आपण सगळ्यांनी योगा केला एवढा वेळ दिला हँड ओव्हर टू सुबोध भाई आणि प्रतीक काका थँक्स टू ऑल अशोक भाई ना कधी बोलायचं आशिष हा एक मिनिट अशोक काका काका अनम्यूट केलंय तुमच्या इथून कर येतोय आवाज हा बोला मला तिन्ही गुरुंना एक प्रश्न विचारायचे कुणी उत्तर दिलं तरी चालेल की एक्झरसाइज म्हणजे जे आपण योगा करतो तर त्यातला काही सिक्वेन्स आहे का की जसं मला विचारायचंय की प्राणायाम अगोदर की कपालभाती अगोदर तर असा काही सिक्वेन्स असेल तर कुणी उत्तर दिलं तरी चालेल आणि तिन्ही गुरुंना माझा नमस्कार आणि धन्यवाद प्रदीप भाई आशिष भाई सुबोध भाई खूप खूप धन्यवाद आपल्याच माणसांचे का धन्यवाद सगळेच आपण एकच आहोत तुम्ही आम्हाला ताकद देताय म्हणून आम्ही सगळं करतोय हो ना व्ह्युअर्स जास्त अभिनंदन आहे खरं तर कि ते बघतायत म्हणून आम्ही करतोय उत्तर सुप्रभाई कोण घेत आहे हर्षाली कसे मला कोणी चालेल उत्तर द्यायला जनरली सुरुवातीला पहिले तुमचा बेसिक वॉर्मअप पाहिजे प्राणायाम सुरुवातीला केलेला चांगला राहील कारण पूर्ण योगा झाल्यानंतर थोडी दमछाक होते त्यामुळे तेव्हा थोडस प्राणायाम करायला अवघड जाऊ शकतो तर सुरुवातीला प्राणायाम त्यानंतर मग सूर्यनमस्कार आणि त्यानंतर मग आसनं केलेलं चांगलं राहील पण कपालभाती अगोदर करावी की प्राणायाम अगोदर करावा कपालभाती हा ऍक्च्युली तसा शुद्धिक्रियेचा भाग आहे याला आपण प्राणायामात म्हणू शकत नाही शुद्धिक्रियेचा भाग आहे
कपालभाती सुरुवातीला करावा, कारण त्यात जरा दम लागण्याचे चान्सेस जास्त असतात, तर कपालभाती सुरुवातीला करावं. त्यानंतर बाकी जो अनुलोम विलोम असेल, भस्त्रिका प्राणायाम, ते नंतर करावे. त्यानंतर मग सूर्यनमस्कार आणि आसनं करावे. करा, परंतु एवढं लक्षात ठेवा की प्राणायामाचा कुठलाही प्रकार करताना आपण एम्प्टी स्टमक, भारीत भारी तुम्ही एखादं थोडस लिक्विड घेतलं असेल तर ठीक आहे, पण शक्यतो उपाशी पोटी, कारण आपण श्वासाचा खूप वापर करतो, त्यामुळे ऍसिडिटी. लक्षात तुला डिस्टर्ब करतो थोडासा, लॅपटॉपचा हे थ्याक तिरका कर, तुझा चेहरा दिसला पाहिजे. हा आता ओके, ते आवाजासाठी मी पुढे आले. फक्त म्हणजे जसं सुकेतबाईंनी सांगितलं तोच करेक्ट टाइम आहे. फक्त ते उपाशी पोटी करण्याचं नक्कीच लक्षात ठेवा की काही खाल्ले नसावं. आणि जर तुम्ही संध्याकाळी वेळे अभावी 4-5 वाजता करत असाल तर एक जेवणाच्या आणि तुमच्या करण्यामध्ये मिनिमम तुमचा 2 तासाचा अंतर असावं. जर तुम्ही 4 तासाचं अंतर असलं पाहिजे तुमचं योगा आणि कुठलं खाण्यामध्ये असेल तर नक्कीच. आरशालीला अनम्यूट कर रे. अजून काही क्वेश्चन असतील तर ठीक आहे, आरशालीला अनम्यूट कर. हॅलो हॅलो आरशाली बोल, ऐकू येते. अशोक काकांनी विचारलं तर सुकेतबाई आणि रक्षाबाईंनी सांगितलं त्याप्रमाणे प्राणायाम हा मुळात सांगितलं की श्वसनाचा प्रकार असल्या कारणाने तो सुरुवातीला तुम्ही केला तर तुम्हाला तुमचा श्वास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळतो, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त तुमची एनर्जी लेवल वाढते. तसा हा तुम्ही नंतर केला तरी सुद्धा जो काही व्यायामानी शरीरावर थोडासा ताण आलेला असतो तो तुम्हाला रिलीज व्हायला मदत होते. तसंच प्राणायाम हा उपाय म्हणजे खाल्ल्यानंतर 1-2 तासांनी सुद्धा दिवसभरात कधी करता येतो. फक्त कपालभातीचं आहे की त्याच्यासाठी किंवा जर आधी 2 तासाठी लिक्विड घेतलं असेल तर तुम्हाला कपालभाती अतिशय चांगल्या पद्धतीने करता येते. परंतु कपालभाती मी सजेस्ट करेन की तुम्ही सकाळी जर केली तर, कारण कपालभातीमुळे सुप्त शुद्धी होते आपल्या शरीराची, संपूर्ण शरीराची शुद्धी होते. त्यामुळे हा अनुशा पोटी सकाळी जर केला तर त्याचा तुम्हाला बेनिफिट जास्त मिळतो. उठल्या उठल्या मध्ये उठल्या उठल्या मांडी घालून बसा, 5 मिनिटात तुम्हाला तुमचा जो फ्रेशनेस आहे तो निघून गेलेला असतो, तुम्हाला फ्रेशनेस जाणवेल. सो सकाळी इज द बेस्ट टाइम टू डू दिस, कारण कुठल्याही प्राणायामाने शरीरात ऊर्जा आपली वाढते, त्यामुळे तो कधी करता येऊ शकतो. प्रदीप भाई सम अप करा. कोण सम अप करतय? मुकुल ना? हा मुकुल. हा सॉरी, तुझी आज सकाळी सकाळी झोपमोड झाली. काय काय आवाज येतो माझा सगळ्यांना? रात्री 3 वाजता तयार केले सगळं. पहिल्यांदा मी आपले सगळे मान्यवरांचं आणि ज्यांनी मला आभार मानायची जी हे दिलेलं आहे त्यांची हे मानते आभार प्रदर्शन मानते कमी आपल्या, म्हणजे आशिष भाई, सुबोध भाऊजी आणि प्रदीप प्रदीप काका, तुमचं मी आभार मानतो कारण तुम्ही मला विशेष हे दिलंय त्याबद्दल. म्हणजे सांगायचं झालं तर योगा ही आज काळाची गरज आहे. रक्षाताई, सुकेत आणि हर्षाली यांनी आपल्याला योगाबद्दल चांगलं असं आपल्याला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते आपल्या समाजासाठी अजून चांगल्या पद्धतीने करायला ते इच्छुक आहेत. तरी आपण त्यांनी सांगितलेलं की आपण ग्रुप बनवू वगैरे, तर खरंच आपण ग्रुप बनवायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे. योगांचा नेहमी 15 मिनिटं तरी आपण करायला पाहिजे असं मला तरी वाटतंय. आजच्या काळात आपण फक्त सॉरी पहिल्यांदा बोलते म्हणून मला सगळ्यांनी समजून घ्या. आपण आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींवर भर देतोय, परंतु शरीर आपले एवढं महत्वाचं प्रॉपर्टी आहे की त्याच्यावर आपण कमीत कमी 15-20 मिनिटं तरी आपण दिलीत तर त्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी इन्व्हेस्टमेंट, म्हणजे 15-20 मिनिटं आपण इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचं आरोग्य खरंच चांगलं राहील. जीवनातील उत्कृष्ट असं आपल्याला पाहिजे असेल तर आपण नियमित 15-20 मिनिटं योगासनं करायचं आहे.
तुम्हाला भाविष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज 21 जून हा जागतिक योगा दिवस आहे आणि तिघांबद्दल तिघांचे पण मी झूम कमिटी आणि कोकण विषय नामनेमंतीच्या वतीने सगळ्यांचे आपले आज प्रशिक्षक सुकेत शेठ, सुकेत शहा, नंतर रक्षा शहा आणि हर्षारी मेहता या तिघांचे मी मनापासून धन्यवाद बोलतो की त्यांनी खरंच चांगला आज आपल्याला मनातला मिळून वेळ काढून आपल्याला चांगलं प्रशिक्षण दिल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. थँक्यू मुकुल. स्पेशल स्पेशल रिमाइंडर स्पेशल आठवण नैना गुजराती आणि मिनल भाभी दोघांची पण या दोघी योगा टीचर आहेत. दोघींची योगामध्ये खासियत आहे मिनल भाभींचं चेअर योगा खूप वेगळा आहे सिनियर सिटीजनला भेटतो आणि माझ्यासारख्या माणसांना तो खूप उपयोगी आहे. त्यांचे सुद्धा स्पेशल आठवण काढून त्या दोघींनाही त्यांनी मागे सेशन घेतले त्यांची थँक्स. एंड अप करूया. योगामध्ये समजा कोणाला करिअर संदर्भात काही प्रश्न असेल किंवा काही असेल तर ते विचारू शकतात नंतर व्हॉट्सअपला वगैरे. त्यांना काही करिअर करायचं असेल तर नंबर शेअर करून ठेव. चॅट बॉक्स मध्ये नंबर शेअर करून ठेव. हो आशिष. हा भाई. एक ठाण्याचे डॉक्टर आहेत जे न्यूट्रिशन वरती बोलतात डायट वरती बोलतात. त्यांनी ऍक्च्युली आपला आज वेळ घेतला होता पण मी त्यांना फॉलो घ्यायला विसरलो. तर जर असतील शक्य तर रात्री 9 त्यांचं आपण सेशन घेऊया. ठीक आहे चालेल. खूप सुंदर बोलतात म्हणजे 2 तास आपण हलणार नाही असं बोलतील. काही हरकत नाही. हा रक्षा. बरोबर आहे. माझा ऍक्च्युली तेच वेळेअभावी माझ्याकडे पण एक मी पॉइंट काढले होते त्याच्यामध्ये होतं की 5 सुपरफूड्स जे आपले म्हणजे अगदी शेकट्याच्या शेंगापासून मँगो पर्यंत आजकालचे जे लोकांचे ट्रेंड बदलण्याचे फूड कडे बघण्याचे त्याच्याबद्दल सुद्धा मी मुद्दे काढले होते. पण वेळेअभावी जर सुरू झालं असतं तर मी ते मुद्दे मांडणार होते पण मी ते कॅन्सल. तर मला असं वाटतं डाएट बद्दल जर कोणी सांगणार असेल तर नक्कीच आवडेल. आम्ही सुद्धा त्यात असू जर संमती असेल तर. आणि सर आपल्याला जे तुम्ही सांगता की मार्गदर्शन करतीलच आणि योगा डे सारखा सुंदर दिवस तर असू शकत नाही. एक्सरसाइज पण डाएट पण एकदम लोक आपण हेल्दी होऊन जाऊयात असं वाटतंय. माझा थोडासा फॉलोअप राहिला मधल्या काही प्रसंगांमुळे तर एनी आऊ बघू आपण. पॉसिबल असेल तर आपण पोस्ट करू. मी जेवढे असते तेवढे सगळेजण फॉलो येतील आणि शॉर्ट नोटीस वरती पण येतील बरेच जण. आता आपण कालचं सेशन सुद्धा खूप संध्याकाळी अचानक कळवले लोकांना तर रिस्पॉन्स माझ्या आय डोंट नो किती लोकांनी जॉईन केलं मी बघितलं नाहीये. पण आजचा रिस्पॉन्स अपेक्षेपेक्षा खूप कमी होता पण एनी हाऊ सकाळचा टाइम असल्यामुळे थोडंफार हे आजचा सेशन लावला रिस्पॉन्स बरा होता कालच्या पेक्षा असं मला म्हणावं लागेल. एनी हाऊ चला ते झालं ते झालं. बघा मला पर्सनल मध्ये बऱ्याच जणांचे मेसेज आलेले की ग्रहण आहे तर तुम्ही संध्याकाळी ठेवा 6-7 नंतर सकाळी गडबड असते बायकांची. संध्याकाळी ते मेडिकल सेशन ठेवायचं असल्यामुळे हे सकाळी घेतलं आणि योगा हा सकाळीच करावा नक्कीच. त्यामुळे ते सकाळीच ठेवलं. तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचलं ते सुद्धा खूप आहे. ज्यांनी जॉईन केलं त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन मनपूर्वक थँक्यू. आणि डायट असेल तर प्लीज फॉलो करूयात. प्लीज सगळ्यांनी महत्व द्या हेल्थला. आमच्या घरात मी खूप कडक अशी वाटते पण खरोखर ते गरजेचं आहे. सो डाएट एक्सरसाइज जो ज्या पद्धतीचा वाटेल तो फॉलो करायचा प्रयत्न करा एवढीच रिक्वेस्ट. एक ऑब्झर्वेशन सांगू का मी. हर्षाली हॅज अ गुड लीडरशिप क्वालिटी. निश्चित 10 वर्षांनी 15 वर्षांनी ती विशानिमा मुंबई कार्यकारिणी नक्की गाजेल एवढं मला नक्की वाटत. तुम्ही 10-15 वर्ष बोलताय. नाही तेवढा तर वेळ दिलाच पाहिजे समाज समजून घ्यायला. एवढा नको. नाही ते ठीक आहे पण गाजवेल ती 100%. कुणाकडनं शिकते. प्रत्येक जण गुरु असावा लागतो पण ते शिकण्यासाठी पण शिकण्याचे गुण असावे लागतात. ते तुझ्याकडे दिसत आहेत मला. या गुड म्हणजे सगळ्याच गोष्टी तुझ्या चांगल्या आहेत. सगळ्यांचा शुभाशीर्वाद आणि ब्लेसिंग यामुळे नक्की प्रयत्न करते. रक्षा गुड. आपण मला असं वाटतं योगा युट्यूब चॅनल चालू करायला हरकत नाही. आपल्याकडे 5 जण आहेत आणि प्रत्येकाला 1-1 पार्ट दिला ना
किड्स योगा चेअर योगा तर आपले युट्यूब चॅनल नक्कीच चालेल हिट होईल. हे खरं आहे कारण योगा बेल्ट योगा ह्या सगळ्या कॉन्सेप्ट मी सांगितल्या त्या खूप चांगल्या आहेत. पुढे 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 झालं जर का इन्कम झालं तर ते विषयाने माहिती असेल. नक्की 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 आपण चालू करू या विषयावरती आपण एक सगळे मिळून ठरवूया. आपल्याला त्या शक्य आहे शक्य आहे शक्य आहे. ओके हॅव अ ग्रेट डे बाय सी यू एव्हरीवन. थँक्यू रक्षा थँक्यू हर्षाली थँक्स अ लॉट. थँक्यू चलो बाय 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 बाय.